सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू अ लेक्चर. होपफुली तुम्ही वेक्टरचे सगळे लेक्चर प्रॉपरली बघितलेले असणार आहेत. आता आपला वेक्टरचा टॉपिक संपलेला आहे. मी मागे येऊन बोललो होतो की हा फायनल एक लेक्चर होणार आहे जे कालचं झालं. आता आपल्याला 3D पार्टला जायचं आहे, ठीक आहे. सो हे वेक्टरचं कंटिन्युएशन आहे ऑब्व्हियसली. फक्त थोडंसं कसं आहे की 3D मध्ये जाणार आहे, पण 3 axis मध्ये जास्त डील करणार आहे. सो तिथे थोडंसं तुम्हाला नॉलेज वेक्टरचं असणं फार गरजेचं आहे. कसं आहे, आता याच्यामध्ये लाईन आणि प्लेन याच्याबद्दल डिस्कशन जास्त असणार आहे की प्लेन इंटरसेक्ट होतं त्यावेळी काय होतं, प्लेन पॅरलल असेल त्यावेळी काय होतं, किंवा लाईन ज्यावेळी काय प्लेन मध्ये असणार आहे ते परपेंडिक्युलर आहे, ते इंटरसेक्टिंग आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बेसिक स्टार्टिंग अगदी बेसिक पासून करणार आहे की डिस्टन्स फॉर्म्युले कसे काढले जातात, त्यानंतर सेक्शन फॉर्म्युले कसे काढले जातात, त्याच्यामध्ये 3D असेल तर काय होतं फरक, बाबा 3D कोऑर्डिनेट सिस्टीम कशी वर्क होते, या सगळ्या गोष्टी आपण बेसिक पासून डिस्कस करणार आहे. अजिबात घाई करायची नाही, टॉपिक हा स्लोली न्यायचा आहे आपल्याला, कारण की इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर क्वेश्चन येतात आणि बोर्डमध्ये पण याच्यावरती कॉमनली क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. सो तेवढी एक गोष्ट आपल्याला डोक्यात ठेवायची. ओके, सो होपफुली तुम्ही मागचे सर्व लेक्चर क्लिअर केलेले असणार आहेत, नसेल तर जाऊन बघा आणि मगच लेक्चर कंटिन्यू करा. ओके, सो पहिली गोष्ट आजच्या टॉपिकमध्ये जी आपल्याला कंटिन्यू करायची आहे किंवा सुरुवात करायची आहे ती म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम. नक्की आता 2D ज्यावेळी गोष्टी असतात त्यावेळी कोऑर्डिनेट सिस्टीम कशी वर्क होते, 3D ज्यावेळी गोष्टी असतील त्यावेळी कोऑर्डिनेट सिस्टीम कशी वर्क होणार आहे, ठीक आहे. सो त्यासाठी पहिला एक बेसिक आपण इथे फिगर काढून घेऊया. ओके, लेट अस ट्राय टू ड्रॉ द फिगर प्रॉपरली ॲज पॉसिबल. हे तुम्हाला अंदाज येईल नक्की की आपण कशाबद्दल डिस्कशन इथे करण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. सो लेट अस कनेक्ट दिस थिंग, कनेक्ट दिस क्यूब. थोडक्यात तुम्हाला क्यूबॉइड टाईप इथे काढायचं, ठीक आहे. सो विल एक्सटेंड दिस थिंग, आपण ह्याला एक ऍक्सेस म्हणूया, ह्याला एक ऍक्सेस म्हणूया आणि ह्याला एक ऍक्सेस म्हणूया. मला वाटतं ह्या गोष्टी जर कॉमन आहेत तुम्हाला माहिती आहे, वाय म्हणा, ह्याला एक्स म्हणा, ह्याला झेड म्हणा, एवढ्या गोष्टी कॉमन आहेत ह्या आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे. सो आता इथे जर बघायचं म्हटलं तर हे 3 axis झाले. आता एखादा पॉईंट जर मी इथे घ्यायचा म्हटला, इफ दिस पॉईंट इज पी, देन या एखाद्या पॉईंटचं पोझिशन ज्यावेळी मला विचारलं आहे 3D मध्ये, मला ज्यावेळी पोझिशन एखाद्या पॉईंटचं विचारलं जाणार आहे त्यावेळी ते काय असणार आहे, तर ते असणार आहे एक्स, वाय आणि झेड. कारण 3 मला लागतील की एक्स पॉईंट काय, वाय पॉईंट काय आणि झेड पॉईंट काय, या 3 गोष्टींची मला गरज लागणार आहे, लक्षात घ्या. तरच मी एखादा पॉईंट डिफाईन करू शकतो 3D कार्टेशियन सिस्टीम मध्ये किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मी तो डिफाईन करू शकतो. मग आता ह्याचा उपयोग आपल्याला कसा होणार आहे किंवा ह्याचा आपल्याला फायदा काय आहे, तर ही पहिला सिस्टीम समजणं गरजेचं आहे की 3 axis आहेत. ओके, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ही गोष्ट आपण आधी सुद्धा बघितलेली आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण ही वेक्टरच्या स्टार्टिंगला बघितलेली की ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहेत. ते तुम्हाला 3D मध्ये थोडंसं व्हिज्युअलायझेशन ह्याचं करावं लागणार आहे. ओके, ह्याला तुम्ही एखादा ओरिजिन पॉईंट असं म्हणू शकता, लेट दिस बी ओ असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता हे झाल्यानंतर महत्वाचं काय आहे की जर मला डिस्टन्सेस काढायचे असतील तर मी काय करायला हवं, हे मला महत्वाचं आहे. आता साधं एक बघा उदाहरण की ज्यावेळी मी 2 मधलं डिस्टन्स काढतो, आता हा पॉईंट तुम्ही काय म्हणा, आपण ए म्हणूया, हा पॉईंट बी म्हणूया, आणि हे 3D मध्ये आपण म्हणूया x1 आहे, हे y1 आहे आणि हे z1 आहे, ठीक आहे, आणि हा आहे x2 y2 आणि z2, ठीक आहे. आता हे 2 आहे, ह्या दोघांमधला आपल्याला डिस्टन्स काढायला वगैरे म्हणून विचारला तर आपल्याला माहिती आहे साधारणपणे आपण डिस्टन्स फॉर्म्युला आपण काढताना काय करतो, एबीचं डिस्टन्स विचारलं आपण बी मायनस ए करून घेतो. मग आता इथं वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये काय येणार आहे, तर ए बी वेक्टर जर मी लिहायचा म्हटला तर तो काय येणार आहे x2 मायनस x1, ठीक आहे, आय, ओके, प्लस y2 मायनस y1 जे आणि प्लस z2 मायनस z1 के, ठीक आहे. सो आता हे ज्यावेळी मी लिहितो त्यावेळी मला एक गोष्ट इथे करणं फार गरजेची आहे की हे मी वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, हे रिप्रेझेंटेशन माझं वेक्टर फॉर्म मध्ये, मला याचे लेंथ काढायचे आहे. लेंथ काढायचे म्हणजे काय, मला याचा मॅग्निट्यूड कुठेतरी काढायचा, ठीक आहे. आय वॉन्ट टू फाइंड मॅग्निट्यूड, आता मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तर जे काही दिलेलं आहे आय सोबत, जे सोबत आणि के सोबत, ते स्क्वेअर करून अंडर रूट घेऊन टाका की झालं तेवढंच, बरोबर आहे. सो x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर आणि इथे काय येणार आहे z2 मायनस z1चा स्क्वेअर. सो इन दिस वे यू कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉईंट. आता आपल्याला 2 पॉईंटची सवय आहे किंवा 2D मध्ये आपल्याला माहिती आहे फक्त x आणि y असेल, इथे x2 आणि y2 ह्याच्या पलीकडे काही वेगळं नाहीये, ठीक आहे. आता तेच जर असेल की एखादा पॉईंट जर आपण ओरिजिन म्हटलं, ठीक आहे, आता मी जर हा ए पॉईंट म्हटला, हा बी पॉईंट म्हटला आणि ह्याला मी म्हटलं x1 y1 आणि z1 आणि हा जर मी ओरिजिन डिफाईन केला तर ऑब्व्हियसली हे काय येणार आहे, 3 झिरो येणार आहेत, एखादा कोइनिशियल पॉईंट असं म्हणूया, ठीक आहे. आता हे असताना मी काय करू शकतो, जर ए बी वेक्टर मला रिप्रेझेंट करायचा आहे तर मी काय करणार x1 मायनस 0 बरोबर आहे आय कॅप प्लस y1 मायनस 0 जे कॅप प्लस z1 मायनस 0 के कॅप, बरोबर आहे. हे असताना आता ह्याच्यात काय होणार आहे, x1 आय प्लस y1 जे आणि प्लस z1 के, ठीक आहे. सो रिड्यूस होणार, ऑब्व्हियसली रिड्यूस होणारच होतं. आता मला ए बीची जर कोण लेंथ विचारतं इथं तर मी मॅग्निट्यूड घेणार,
मैग्नेट्यूड म्हणजे काय रूट मध्ये मला काय ना काहीतरी घ्यावं लागेल सो एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर प्लस झेड वन स्क्वेअर ओके सो दिस विल बी माय लेंथ ऑफ ए बी इफ आय स्टार्ट फ्रॉम ओरिजिन ठीक आहे इफ आय रेकन दिस एज ओरिजिन सो दिस विल बी चेंजेस पण मेजरली जे काय आपल्याला बघायचं आहे तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे क्लिअर आउट होणं गरजेचं आहे मग हे ते तीन पॉईंट आहेत ते असे डिफाईन होतात ह्या ऍक्सेस ह्या कॉर्डिनेट सिस्टीम प्रमाणे हे थ्री डी मध्ये हे थ्री डी मध्ये कार्टेशियन सिस्टीम म्हणा तुम्ही कॉर्डिनेट सिस्टीम म्हणा काही म्हणा कॉर्डिनेट सिस्टीम ठीक आहे सो याच्याप्रमाणे हे डेफिनेशन आपण इथे दिलेलं आहे आणि हे ए बीचे पॉईंट जे आलेत ना एक्स वन वाय वन झेड वन म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्याला कळलं पाहिजे हा पॉईंट टू डी मध्ये नाही हा थ्री डी मध्ये कुठेतरी पॉईंट आहे जी पोझिशन थ्री डी मध्ये दिलेली आहे सो एवढं कळलं तरी कार्टेशियन सिस्टीम मला वाटतं हे मोर देन इनफ आहे एवढं कळायला हवं खरं तर हे आता बेसिक आहे लक्षात घ्या सो डिस्टन्स फॉर्म्युला जर मला विचारला गेला असेल दोन पॉईंट मधला तर मला कळलं पाहिजे की बाबा ह्या फॉर्मॅट मध्ये जायचं आहे आता जर हे वेक्टर्स प्रॉपरली डिफाईंड असतील इथे तुम्हाला आता जर एखादं उदाहरण तुम्ही स्वतः घ्यायचं आहे की तुम्ही ह्याची एक सिस्टीम घ्या इथे म्हणजे काय टू घ्या थ्री घ्या फोर घ्या इथे फाय सिक्स सेव्हन घ्या आणि बघा डिस्टन्स किती आहे ए आणि बी मधलं हे तुम्ही स्वतः एक व्हेरिफिकेशनसाठी करू शकता ठीक आहे आता जर मला कोणी म्हटलं की ह्या फिगरमध्ये जर मी इमॅजिन केलं आणि ह्या फिगरमध्ये जर मी म्हटलं की मला पॉईंट आता हे पॉईंट देऊया ए याला बी देऊया आणि याला सी देऊया आता जर मला कोणी म्हटलं की या पी पॉईंट पासून बीचं डिस्टन्स किती आहे एचं डिस्टन्स किती आहे सीचं डिस्टन्स किती आहे तर ते कसं काढू शकतो आपण बघा थोडासा विचार करा मी काय म्हणतोय बघा की या पी पॉईंट पासून एचं डिस्टन्स बीचं डिस्टन्स आणि सीचं डिस्टन्स किती असणार आहे हे जर मला कोणी काढायला सांगितलं तर मला काय करावं लागेल ठीक आहे सो आपण हे काढण्यासाठी थोडंसं इथे आपल्याला एक फिगरची गरज लागेल पुन्हा हे सेम फिगरच लागणार आहे ओके सेमच फिगर लागणार आहे पण तरी पण एक्सप्लेनेशनसाठी आय विल रिड्रॉ इट कसे फिगर्स काढायची सवय ठेवा कारण काय थ्री डी मध्ये आता चाललंय म्हटल्यावर आपल्याला सवय हवे त्या गोष्टीची ओके सो तुमचे तुम्ही काढलेले ऑब्व्हियसली ह्याच्यापेक्षा बेटर येईल कारण की हे पेन टॅबलेटवरती थोडंसं तुम्हाला माहिती आहे ओके सो हे वाय म्हटलं होतं आपण हे एक्स म्हटलेलं हे झेड म्हटलेलं हा पॉईंट बी म्हटला होता ह्याला आपण ए म्हटलं या पॉईंटला बी म्हटलं ह्या पॉईंटला सी म्हटलं ठीक आहे सो ह्या पी पॉईंटचं मला इथून विचारलं होतं डिस्टन्स किती असणार सो ह्याला एक्स वाय झेड आपण म्हणूया एक ओरिजिन ओ म्हणून म्हणूया सो नाव फिगर इज कम्प्लीट नाव दे आर आस्किंग डिस्टन्स पी ए ओके त्यानंतर पी बी आणि पी सी हे डिस्टन्स मला विचारलेले आहेत आता हे काढायचे कसे थोडासा विचार करायचा आपण तर एक लक्षात घ्या आता थोडं इमॅजिनेशनची गरज लागणार आपल्याला एक मी इथून एक लाईन परपेंडिक्युलर टू ए काढले ठीक आहे दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू ए एक इथून काढली बी ला परपेंडिक्युलर आता हे परपेंडिक्युलर आहे हे कसं करणार तर एक लक्षात घ्या प्लेनचं इमॅजिनेशन आपण करण्याचा प्रयत्न करूया की ही जी लाईन आहे ही ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारच ही अशा टाईपमध्ये कुठेतरी गेली बघा ओके सो इफ यू कॅन सी इट प्रॉपरली हे अशा टाईपमध्ये कुठेतरी टच झाले सो ऑब्व्हियसली ही 90 डिग्रीमध्ये टच असणार आहे ठीक आहे आणि ही जी आहे ना ही थ्री डी मधून ही अशीच टच होणार आहे ए वरती सो ही गोष्ट थोडीशी कळलं पाहिजे सो इमॅजिनेशन इज ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आता सी पर्यंत मी खेचत नाहीये पण तरी पण जर ओढायचं म्हटलं तर ते हीच लाईन कंटिन्युएशन मध्ये जाईल आता एक बघा की ह्याचं तर मला कॉर्डिनेट्स माहिती आहेत एक्स याचा वाय याचा झेड एवढं तर मला गोष्टी माहिती आहेत बरोबर मग आता हे माहीत असताना मला जर डिस्टन्स काढायचं म्हटलं तर मला ऑब्व्हियसली बी ए पी पासून बी पर्यंत ट्रॅव्हल करावं लागेल किंवा पी पासून ए पर्यंत ट्रॅव्हल करावं लागेल ठीक आहे आता तुम्ही म्हणाल सर एक्स वाय झेड आपण असेच घेतो का तर नाही याला पण आपण पोहोचण्या इथे पोहोचण्यासाठी सुद्धा एक काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आता ते कसं बघा की मी ओ पासून सुरू केलं ए पर्यंत आलो मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एक्स म्हटलं ठीक आहे इथून मी पुन्हा वरती गेलो ठीक आहे इथून ए पासून ह्या पॉईंट पर्यंत आलो मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं डिस्टन्स वाय ट्रॅव्हल केलं ठीक आहे त्यानंतर मी इथून इथपर्यंत आलो हे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर डिस्टन्स झेड ट्रॅव्हल केलं ठीक आहे म्हणून ते एक्स वाय झेड अशा पोझिशनमध्ये आपण त्याला इथे डिफाईन करतो आता हे ट्रॅव्हलिंगचं पोझिशनचं तुम्हाला माहिती आहे आपण खूप डिटेलमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण आधी पण डिस्कस केलेल्या आहेत ठीक आहे सो हे असताना आता मला डिस्टन्स काढायचं तर मला बी पॉईंट किंवा ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स पाहिजेत इफ आय कॅन फाईंड कॉर्डिनेट्स ऑफ बी पॉईंट ऑर ए पॉईंट मी लगेच इझिली ह्या गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकतो आता जर बी पॉईंटचा विचार केला तर एक्स झिरोच राहील कारण मी असं वरती ट्रॅव्हल करतो ना आय एम गोईंग अपवर्ड्स आता मी वरती जर ट्रॅव्हल करतोय तर हा पॉईंट काय चेंज नाही झाला हा एक्सच्या इथेच आहे हा जो इथे एखादा पॉईंट राहणार आहे ना तो कुठे चेंज नाही झाला आपण वर्टिकली ट्रॅव्हल केलं हॉरिझॉन्टली ट्रॅव्हल केलं तर एक्सचा डिस्टन्स भेटेल किंवा झेडचा डिस्टन्स भेटेल पण आपण वर्टिकली ट्रॅव्हल करतोय म्हटल्यानंतर इथे फक्त आणि फक्त आपण वायच्या डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केलं सो त्या हिशोबाने हा वाय झाला आणि झेड पण झाला झिरो त्याचप्रमाणे जर मी इथे ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर ह्याचा एक्स कॉर्डिनेट होईल बाकी कॉर्डिनेट झिरो राहतील आणि सी साठी काय होईल झिरो झिरो आणि झेड ठीक आहे सो ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आता हे बी ए किंवा पी ए आपण फाईंड करण्याचा प्रयत्न करूया सो पी बी फाईंड करा पी ए फाईंड करा तुमची मर्जी आता पी बी जर फाईंड करायचं म्हटलं तर बघा काय येणार आहे एक्स मायनस झिरो
आय ओके पहिले रिप्रेझेंटेशन वेक्टर रिप्रेझेंटेशन आपण करून घेऊया म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होईल म्हणजे सवय पण होऊन जाते आणि थोडंसं आपल्याला काय म्हणतात ना की एक अंदाज पण लागतो की प्रोसिड कसे होतो आपण या गोष्टीमध्ये ठीक आहे सो हे झालं एक्स आय प्लस झिरो प्लस झेड के म्हणजे इव्हेंच्युअली एक्स आय प्लस झेड केच राहिलं ठीक आहे आता हे राहिल्यानंतर मला पीबी ची लेंथ हवे ओके आय एम ट्राइंग टू फाइंड हे पीबी वेक्टर झालं मी हे ह्याच्यावर कुठे वेक्टर साइन नाही म्हटलं हे लेंथ आहे किंवा मॅग्नेट्यूड आहे असं समजा ठीक आहे सो हे काय होणार आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ठीक आहे सो ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे की आपण नक्की डिस्टन्स फाइंड करतो कसे करतो सो इथे एक बघितलं तर पीबी जो पॉइंट आहे आता हा पॉइंट इथे बघा तुम्ही हा पॉइंट इथे झिरो झिरो झेड आहे म्हटलं पीसी काय येईल ते तुम्हाला ह्याच्यावरून करायला हरकत नाही अंदाज बांधू शकतो ना आपण आता जसं पी एचं म्हटलं तर बघा पी ए काय होणार आहे एक्स मायनस एक्स ठीक आहे एक्स मायनस एक्स आय प्लस आता इथे वाय मायनस झिरो जे आता तुम्ही म्हणाल सर झिरो मायनस वाय का नाही तर मी एपी डिस्टन्स फाइंड नाही करते मी काय डिस्टन्स फाइंड करतो पी ए डिस्टन्स फाइंड करतो हे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या नाहीतर मुलांना कन्फ्युजन होतं सर मग ते झिरो मायनस वाय का नाही किंवा झिरो मायनस झेड का नाही तर बाबा ते आपण डिस्टन्स ज्या पद्धतीने लिहितोय ज्या पद्धतीने आपण ज्या फॉर्ममध्ये किंवा ज्या डिरेक्शनमध्ये चाललोय त्या हिशोबाने लिहिलेलं आहे ठीक आहे सो दिस विल बी झिरो अगेन सो अगेन वाय जे प्लस झेड के बरोबर आहे म्हणजे पी ए चं डिस्टन्स किती झालं दिस इज वेक्टर रिप्रेझेंटेशन सो अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ठीक आहे सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता म्हणतात ना एकदा एक गोष्ट क्लिअर झाली अंदाज लागला की हे काय आहे तर मला वाटतं पीसी तुम्ही इझिली सांगू शकता मला वाटतं पीसी इथे डिरेक्टली लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला कळणार ही गोष्ट आहे आता ज्या डिरेक्शनमध्ये आपण जातोय जे डिरेक्शनचे कॉर्डिनेट आहे तोच इथे नाही आहे बघा आता पी ए म्हटलं तर हा एक्सच्या दिशेने आहे म्हणून एक्स नाही आहे पी बी म्हटलं हा वायच्या दिशेने आहे इथे वाय नाही आहे म्हणजे पी सी म्हटलं तर तो झेडच्या दिशेने आहे म्हटल्यावर झेड नसणार आहे म्हटल्यावर काय असणार इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सो दिस विल बी युअर डिस्टन्सेस ऑफ पी ए पी बी आणि पी सी सो एनी पॉईंट ओके एनी पॉईंट फ्रॉम ए बी सी जर हा पी पॉईंट मी काढायचं म्हटलं तर हे अशा पद्धतीने फाइंड करायचं आहे ठीक आहे सो मला दोघांचे जर कॉर्डिनेट माहिती आहे तर मी इथे आत्ताच बघितलं होतं डिस्टन्स फॉर्म्युलाप्रमाणे मी हे सोडवलं की मला आन्सर मिळतं किंवा दोन हे दिलेले आहेत तर हे आणि हे सोडवलं तर आन्सर मिळतं सो डिस्टन्स फॉर्म्युला काय कठीण नाही इझी आहे ठीक आहे सो मला वाटतं एवढं तरी इझिली कळलं असेल की डिस्टन्स फॉर्म्युला काय एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स फाइंड करायचं तर मला काय करावं लागेल ओके सो आणि सिस्टीम पण थोडीशी क्लिअर झाली असेल कसं आहे आत्ता वाटेल थोडंसं की अरे हे काय ह्याच्यामध्ये हे आम्ही शिकलोय दहावीपासून आम्ही डिस्टन्स फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला मिड पॉईंट ब्ला 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 आम्ही किती शिकलो सर तुम्ही परत कशाला शिकवताय तर गरज आहे ठीक आहे गरज आहे या गोष्टीची सो हे फर्स्ट पॉईंट वी हॅव क्लिअर दॅट इज थ्री डी कोऑर्डिनेट सिस्टीम त्याच्यानंतर इथे डिस्टन्स फॉर्म्युला ओके डिस्टन्स फॉर्म्युला हे क्लिअर करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे ओरिजिनपासून जर डिस्टन्स म्हटलं तर ओरिजिनपासून डिस्टन्स तर ह्या पद्धतीने वर्क होईल आणि हे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ओके डिस्टन्स फ्रॉम अ पॉईंट असं म्हणूया डिस्टन्स फ्रॉम अ पॉईंट असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे सो दिस विल बी इट म्हणजे लेक्चर नाही संपलं ऑब्व्हियसली दिस विल बी इट म्हणजे हे इंट्रोडक्शनसाठी हे भरपूर झालं ओके आता याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे की मला सेक्शन फॉर्म्युला डिस्कस करायचा आहे ठीक आहे आता सेक्शन फॉर्म्युला डिस्कस करत असताना तुम्ही म्हणाल सर सेक्शन फॉर्म्युला तर आम्ही खूप आधी पण शिकलेलो आहे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता काही मुलांना थोडंसं हाऊस असते आधी जाऊन अभ्यास करायचे तर ती मुलं अभ्यास करतात ठीक आहे सो अशी कुठेतरी फिगर तुम्हाला मला वाटतं बुकमध्ये पण बघायला भेटली असेल इथे एम दिलाय एम दिलाय ओके आणि ह्याचा डिस्टन्स सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला ओके पहिला हेडिंग लिहूया नाही तर काय चाललंय हे नाही कळायचं ओके सो ह्याचा तुम्हाला आन्सर यायचं 100% मला माहिती असणार आहे सगळ्यांना की बाबा एम इकडे मल्टिप्लाय होणार आहे एन इकडे मल्टिप्लाय होणार आहे पण इथे येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना या तीन असणार आहेत आता जर तीन कशा तर बाबा काय काय येणार आहे की इथे एम जर आला तर एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन इथे एम प्लस एन ठीक आहे तसं इथे एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन इथे काय येणार आहे एम प्लस एन आणि सिमिलरली इथे थर्ड एक कॉर्डिनेट इंट्रोड्यूस होईल तो म्हणजे काय असणार आहे एम झेड टू प्लस एन झेड वन अपॉन एम प्लस एन ठीक आहे सो मला वाटतं हा फॉर्म्युला बऱ्यापैकी स्टुडंट्सना माहिती असेल की बाबा हा असा फॉर्म्युला आहे आपण या गोष्टी इथे बघितलेल्या आहे ठीक आहे सो मला फॉर्म्युल्याबद्दल काय फार विशेष नाही मला फॉर्म्युल्याबद्दल इंटरेस्ट नाही हा फॉर्म्युला आला कुठून हे महत्वाचं आहे तर हे दोन जर गोष्टी बघितल्या ना तर हे टू डी मधलेच आहेत ओके सो दीज आर रिलेटेड टू टू डी इंट्रोडक्शन ऑफ दिस थिंग्स कन्वर्ट्स दिस होल थिंग इन टू थ्री डी ठीक आहे सो हे पूर्ण थ्री डी मध्ये आहे आणि ह्या दोन गोष्टी आहेत टू डीच्या ठीक आहे सो इफ यू आर क्लिअर अबाउट टू डी देन थ्री डी इज नथिंग ओके हे समजेल तुम्हाला क्लिअर आता इथे बघूया आपण असं काढूया इथून एक ओरिजिन घेऊया विल जॉईन दिस थिंग ओके मॅनेज ठीक आहे ओके
याला बी वेक्टर म्हणूया, इथे बी देऊन टाकूया, हा ए देऊया, याला ए वेक्टर म्हणूया, हा आर वेक्टर म्हणूया, आणि इथे याला पॉइंट पी देऊन टाकूया. आणि एम इज टू एम किंवा एन इज टू एम तुम्ही काही घ्या, एम इथे घेतला एन इथे घेतला, हा काय डिवायडिंगचा रेशो आहे. मला वाटतं हे तर आता सांगण्याची काही गरज नाही आहे. सो इंटरनल डिव्हिजन जर बघायचं म्हटलं, इंटरनल डिव्हिजन जर बघायचं म्हटलं तर ते कसं होतं ते पहिला सांगतो, ठीक आहे. एक्सटर्नल तुम्हाला मायनस केल्यानंतर भेटून जाईल. आता इथे महत्वाचं काय आहे की फॉर्म्युला येतो कसा, तर इथे मला दोन ट्रायंगल दिसतात, ओपीबी आणि ओएपी दिसतोय. तर मी पहिल्या एका ट्रायंगलमध्ये ट्रायंगल ओपीबी मध्ये काही ना काहीतरी ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतो. मी काय करतो, ओपी वेक्टर प्लस पीबी वेक्टर इज इक्वल टू बीओबी वेक्टर असं लिहूया आपण, ठीक आहे. सो ट्रायंगल फॉर्म्युला लावला. आता ओपी वेक्टर नक्की आहे काय रे, आर वेक्टर प्लस पीबी, पीबी म्हणजे काय आहे, पीबी तसंच ठेवूया, आपल्याला माहित नाही म्हटलं तसंच, हा बी वेक्टर आहे. सो पीबी काय होऊन जाईल, पीबी होऊन जाणार आहे बी मायनस आर वेक्टर, याला इक्वेशन नंबर वन म्हणूया. सिमिलरली इन ट्रायंगल ओ ए पी जर म्हटलं तर ओ ए प्लस ए पी इज इक्वल टू ओ पी, ठीक आहे. सो ओ ए काय, ए वेक्टर आहे, ए पी मला माहित नाही, सो तसाच ठेवला. त्यानंतर इथे ओपी जर बघायचं म्हटलं तर ओपी इज आर वेक्टर, सो इथे एपी काय येणार आहे, एपी वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर मायनस ए वेक्टर. सो याला मी सेकंड नंबर देतो. आता एक लक्षात घ्या, मला इथे ओपी आणि पीबी असं काही नाही तरी भेटलेलं आहे, ठीक आहे. ओपी सॉरी एपी आणि पीबी भेटलंय, पण एपी आणि पीबी हे इक्वल आहेत का, अजिबात नाही, दे इक्वल आहेत. मी असं म्हणणार नाही, इक्वल असेल तर मिड पॉईंटचा फॉर्म्युला डिराइव होऊन जाईल, वन इंटू वन रेशो होईल, पण हे मला माहित नाही आहे. पण हे इक्वल कसे होऊ शकतात, तर जर एम ची क्वांटिटी मी या एपी मध्ये मल्टीप्लाय केली, बघा मी काय म्हणतो, एम ची क्वांटिटी एपी मध्ये मल्टीप्लाय केली आणि एन ची क्वांटिटी मी जर बीपी मध्ये मल्टीप्लाय केली किंवा पीबी मध्ये मल्टीप्लाय केली तर हे इक्वल होतील, पण एपी इज नॉट इक्वल टू पीबी, लक्षात घ्या, ओके, दिस इज नॉट इक्वल. बट इफ आय मल्टीप्लाय दिस क्वांटिटी हियर अँड दिस क्वांटिटी हियर दे विल बी इक्वल. मग आता एम एपी आहे म्हटल्यावर काय झालं, याला एम इंटू आर मायनस आहे, ठीक आहे, एम इंटू आर मायनस ए, ओके, इज इक्वल टू एन इंटू, ओके, एन इंटू इथे आपलं काय आहे, बी मायनस आर, ठीक आहे. सो बी मायनस आर. आता हे असताना इथे मला कळायला हवं की बाबा आता मी हे सॉल्व्ह केल्यानंतर मला कुठेतरी दिसणार आहे, माझ्या ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत ना त्या मला इथे दिसायला सुरुवात होईल. बघा एन बी मायनस एन आर, आता काय करा, एम आर एकत्र घेऊन या, मग प्लस एन आर घेऊन या इकडे, आणि हा आहे तो तसाच राहू द्या, इकडे एम बी घेऊन जा प्लस एम ए घेऊन जा इकडे. आता काही नाही, इथे हे तसंच राहू द्या, इथे ह्याला काय मांडायची गरज नाही आहे, हे तसंच ठेवा. पण इथे काय होईल, आर कॉमन घेतला तर एम प्लस एन होणार आहे, सो मी हे इकडे खाली ढकलू शकतो, ह्याला तसंच ठेवूया एम ए. झालं आर वेक्टर काय होणार आहे बाबा, तर एन बी प्लस एम ए अपॉन एम प्लस एन, ठीक आहे. सो दिस विल बी माय फॉर्म्युला फॉर सेक्शन, दिस विल बी माय सेक्शन फॉर्म्युला, ठीक आहे. सो मला वाटतं हे कुठून आलं हे तुम्हाला कळलं असेल, आत्ता समजलं असेल, काय हरकत नाही आहे. सिंपल फिगर आहे, या सिंपल फिगरवरती तुम्ही सगळ्या गोष्टी याच्यावर डिस्कस करू शकता, ओके. सो इंटरनल डिव्हिजन जर अशी आहे तर एक्सटर्नल डिव्हिजन काय असू शकते ह्याचा थोडासा आपण विचार करायला हरकत नाही आहे ना, एक्सटर्नल डिव्हिजन कशी असणार आहे. आता एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये पण लक्षात घ्या की इथे हे जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय दिसेल, इथे एक्सटर्नलला इथे जर म्हटलं एक्सटर्नल, ओके, डिव्हिजन जर मी इथे म्हटलं तर इथे काय दिसणार आहे, वेक्टर आर काय असणार, एन बी मायनस एम ए अपॉन एम मायनस एन, असंच बघायला मिळेल तुम्हाला, ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर करून ठेवायची की बाबा फॉर्म्युला आपण कसे इथे डिराईव्ह करू शकतो. सो सिंपल आहे, बघा कठीण काही नाही आहे, थोडंसं तुम्हाला फक्त क्लिअर करून फार घेणं गरजेचं आहे की आपण सेक्शन फॉर्म्युला बघतोय तर आपल्याला टू डी मधल्या जर गोष्टी क्लिअर असतील तर आपल्याला ह्या गोष्टी पण इथे क्लिअर जास्त होणार आहेत, नाहीतर मग इथेच जर कन्फ्युजन झालं तर अवघड होऊन जातील गोष्टी, ठीक आहे. सो मला वाटतं एवढं मोर दॅन इनफ आहे, याच्यावरती तुम्हाला आरामात कळेल की आपण सेक्शन फॉर्म्युला कशा पद्धतीने डील करतोय. आता एक्सटर्नल डिव्हिजनसाठी तुम्ही म्हटलं डायग्राम हवे तर डायग्राम पण तुम्ही स्वतःहून पण काढली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ती डायग्राम कशी होईल, इथून जर ओरिजिन पकडला तर माझा एक ट्रायंगल इथे कम्प्लीट होईल, हा जो ट्रायंगल आहे ना हा माझा कम्प्लीट होईल इथे, आणि हा जो आहे इथून माझं डिव्हिजन एक्सटर्नली होईल, ठीक आहे. सो आता एक्सटर्नल डिव्हिजन म्हणून हे डॉटेड दाखवलं, आणि हा जो पार्ट होणार आहे हा एन झाला, तर हा पूर्ण पार्ट काय होणार आहे माझा, हा पूर्ण पार्ट होणार आहे माझा एम, ठीक आहे. सो एवढी गोष्ट मला वाटतं कळायला हरकत नाही, ओ द्या, ह्याला ए द्या, ह्याला बी द्या, याला आर वेक्टर द्या, याला बी वेक्टर, याला ए वेक्टर. आता तुम्ही स्वतःहून हे फाइंड करू शकता, तुम्ही स्वतःहून हे डिराईव्ह करू शकता, माझं म्हणणं आहे करा स्वतःहून, जर स्वतःहून केलं तरच फायदा आहे, नाहीतर मग काय ते मजा नाही आहे, ठीक आहे. सो ओके, इथे एन आहे ना पहिला, सो काही हरकत नाही, इथून आपण उलटं घेऊ शकतो, ओके.
सो हे एन बी है ना, एन मैनस एम होईल, ठीक है, आणि हे जर असं असतं एम ए मायनस एन बी, ठीक है, तर बघा आता इथे एन बी, ओके ह्या डायग्राम प्रमाणे नाही होणारा फॉर्म्युला, ओके डायग्राम प्रमाणे, ह्या डायग्राम प्रमाणे जर फॉर्म्युला लिहायचा म्हटलं तर थोडा वेगळा होईल, तो कसं आहे ते बघून घेऊया. हा मी मागच्या डायग्रामच्या हिशोबाने लिहिला आहे. ओके सो इफ आय एम रायटिंग हियर देन इथे एक गोष्ट करावी म्हणजे हा एन इकडे येणार आहे म्हटल्यावर तो ए वेक्टरला मल्टिप्लाय होईल आणि हा एम तिकडे जाणार आहे. सो एम बी मायनस एन ए असं होऊन जाईल आणि इथे एम मायनस एन अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, सो आपण देताना नोटिफिकेशन वेगळी दिलेली होती मागच्या ह्याच्यात, म्हणून तो फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने दिला. जर इथे मी म्हटलं असतं हा एन आहे आणि हा एम आहे तर हा फॉर्म्युला बदलला असता, ह्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. ठीक आहे, सो तेवढं मला वाटतं तुम्हाला क्लिअर व्हायला काही हरकत नाही. सो हे कशा अकॉर्डिंग आहे, मी एन आणि एम कशाला म्हणतोय ह्याच्या अकॉर्डिंग हा फॉर्म्युला वर्क होईल किंवा हा फॉर्म्युला बदलतो. ठीक आहे, सो एवढं क्लिअर आहे तर ठीक आहे. आणि जर मी मागची डायग्राम म्हटली तर ह्याला काय होईल, एन मायनस एम होईल आणि इथे एन बी प्लस एम ए आहे तसं राहील, इथे फक्त मायनस साईन येणार. ठीक आहे, सो हे वरचं तसंच राहील, इथे मायनस साईन आणि इथे एन मायनस एम होऊन जाईल, जो इथे आहे तोच मायनसला इथे खाली आला पाहिजे. सो एवढा मला वाटतं सेक्शन फॉर्म्युला जर समजला असेल तर आता कळलं असेल की नक्की बाबा हा आला कुठून. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला लिहिला एम एक्स टू प्लस एम एक्स वन एम प्लस एन, हा वाय हा एन हा झेड हा एम प्लस एन, हा आला कुठून तर आत्ता कळलं असेल. ठीक आहे, सो हे जर कळलं असेल तर ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट जो बघू शकतो आपण तो म्हणजे मिड पॉईंट्स आहे. ठीक आहे, आता मी हा जर एक ओरिजिन म्हटला आणि हा एक पॉईंट इथून काढला, आर वेक्टर इथून काढला, हा इथून काढला आणि हे जर मी जॉईन केलं, ठीक आहे, इफ आय जॉईन दिस थिंग, तर मला इथे एक लक्षात घ्या, मला मिड पॉईंट पाहिजे म्हटल्यावर माझा रेशो किती होणार आहे, 1:1 होऊन जाईल, ह्याच्या पलीकडे जर काय तो रेशो होणार नाही. ठीक आहे, आणि मग फॉर्म्युल्याच्या हिशोबाने जर गेलं तर हा बी हा ए हा आर हा ओरिजिन जर पकडला, ठीक आहे, तर इथे काय होणार आहे, हा पी द्या, तुमचा मिड पॉईंट जो होणार आहे तर तो काय होणार आहे, मिड पॉईंट विल बी, आता इथे तुमचा एम एन कुठे देत आहे तुमच्या हिशोबाने द्या, तुमचं ते येणार आहे इथे एम दिलं, ओके इथे एम दिलं तर तो एन एम असो काही असो तो ए प्लस बी अपॉन टूच येणार आहे. ठीक आहे, सो दिस विल बी युअर मिड पॉईंट फॉर्म्युला, हे बी आहे हा ए आहे तर हे ए प्लस बी अपॉन टूच येणार आहे, कारण काय झालं इथे की एम आणि एनच्या व्हॅल्यूज काय झाल्या, 1:1 झाल्या. ठीक आहे, सो एवढं जरी कळलं तरी सध्याला मोर दॅन इनफ आहे. सो एवढ्या गोष्टींकडे पहिलं लक्ष द्या की बाबा सेक्शन फॉर्म्युला काय, डिस्टन्स फॉर्म्युला कसा वर्क होतो. सो हे इतकं समजलं तर आपण पुढे जाण्याचा अर्थ आहे, पुढे आपल्याला डायरेक्शन कोसाईन अँड डायरेक्शन रेशो सुद्धा बघायचे आहे. आता तुम्हाला सेंट्रॉइडचा मला वाटतं फॉर्म्युला सांगून झालेला आहे, मला वाटतं सगळे फॉर्म्युले प्रॉपर आपण डिस्कस केले होते, सेंट्रॉइडचे सगळे फॉर्म्युले आपण प्रॉपर डिस्कस केले हो आठवते मला, थर्ड फोर्थ लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलं होतं या सगळ्याचं. ठीक आहे, सो हे जर इक्वल साईड्स आहेत या सगळ्या, ओके ऑब्व्हियसली हा सेंट्रॉइड होणार आहे, हा जी पॉईंट होईल तुमचा, ह्या जीला आपण रिप्रेझेंट कसं केलं होतं, एक्स वन, आता जर पॉईंट्स म्हटले तर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री. ठीक आहे, आणि इथे एक्स टू सॉरी वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री आणि इथे झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री अपॉन थ्री. आता ऑब्व्हियसली हे जे पॉईंट्स आहेत ते एक एक्स आहे तर वाय आहे एक झेड आहे. ठीक आहे, सो हे समजायला काही हरकत नाही. सो हा फॉर्म्युला तर डिस्कस करून झालेला आहे, फक्त जस्ट एक रिव्हिजन म्हणून क्विक रिव्हिजन तुम्हाला आठवायला पाहिजे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय, म्हणून फक्त तेवढं दिलेलं आहे. ठीक आहे, सो तेवढं समजून घ्यायचं आहे प्रॉपरली की जेवढं आत्तापर्यंत डिस्टन्स फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला झालेला आहे तो ॲटलिस्ट करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. सो चला पुढचा पॉईंट आपण बघण्याचा प्रयत्न करूया, पुढचा पॉईंट काय ते चेक करूया एकदा. आपण काय आहे काही क्वेश्चन बघून घेऊया, जेवढ्या आता गोष्टी आपण डिस्कस केल्या त्याच्यावरती एखादा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन लिहून देतो मी इथे. ओके स्लाईडमध्ये आज काही क्वेश्चन वगैरे इन्क्लूड केलेलं नाही, लिहितो. द वर्टायसेस ऑफ ट्रँगल पी क्यू आर आर 1, 2, 3. ओके वर्टायसेस दिलेत आपल्याला, हा बेसिक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी क्लिअर होऊन जाईल की नक्की आपण काय इथे लिहिण्याचा प्रयत्न करतोय, काय इथे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय रिस्पेक्टिव्हली. ऑब्व्हियसली इफ द अँगल बायसेक्टर ऑफ पी, हे इम्पॉर्टंट आहे, इफ द अँगल बायसेक्टर ऑफ पी मीट्स क्यू आर इन एस, देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ एस. ओके सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन काय दिलाय, तर व्हर्टायसेस ऑफ ट्रँगल पी क्यू आर, म्हणजे पहिला तर गोष्ट ट्रँगल पी क्यू आर अस्तित्व असल्याशिवाय आपल्याला क्वेश्चन आलेला नाही आहे. ठीक आहे, सो तो आपण इथे पहिला काढून घेऊया, पी क्यू आणि आर. ठीक आहे, व्हर्टायसेस दिलेत पी चे 1, 2, 3, क्यू चे आपण म्हणूया 0, 4,
वन आणि आर चे म्हणूया वन मायनस वन मायनस वन मायनस थ्री. ठीक आहे, इफ अँगल बायसेक्टर ऑफ पी मीट्स, ओके आता ह्याचा अँगल बायसेक्टर इथे कुठेतरी आला असं म्हणूया, हे दोन इक्वल झाले अँगल बायसेक्टर म्हटलं. हा एस, आता पहिली गोष्ट म्हणजे अँगल बायसेक्टर साईड इक्वल करत नाही. बरेच जण मुलांचं काय म्हणणं होतं, सर एस आहे ना मिड पॉईंट काढा, चला पटापट हे दोन ऍड करा, मायनस वन प्लस झिरो म्हणजे मायनस वन, मायनस वन प्लस फोर म्हणजे थ्री, थ्री आणि मायनस वन झाले टू आणि हे काय झालं मायनस टू म्हणजे झिरो. अरे याचे कोऑर्डिनेट्स येणार नाही. ठीक आहे, सो हा मिड पॉईंट ऑब्व्हियसली नाही आहे, ह्याचा मिड पॉईंट आपल्याला काढायचा असेल तर ते वेगळ्या पद्धतीने काढावं लागेल. हा पहिली गोष्ट क्यूआरचा मिड पॉईंटच नाही आहे हे समजून घ्या, नाही तर बऱ्याच वेळा मुलांचं इथे गफलत काय होते, चला अँगल बायसेक्टर दिला, अँगल बायसेक करतो म्हटलं, साईड पण सेम करत असेल, थोडंसं कसं दहावी नववीत अभ्यास केला असेल तर ही गोष्ट थोडी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, जो की तुम्ही केलाय ऑब्व्हियसली. ठीक आहे, सो पी मिनिट्स, ओके पी मिनिट्स, ओके एस लिहिलाय आपण कोऑर्डिनेट्स. आता याला काही नाही, याला काही कठीण नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्याचा तुम्ही आता तुमचा प्रश्न इथे जो तुम्ही उपस्थित कराल तो अतिशय योग्य आहे की सर ह्याचा रेशो नाही दिला आम्हाला, देर इज नो रेशो गिवन इयर, इथे एन इज टू एन काय आहे आम्हाला नाही माहिती. पण अजून मी म्हणतो दहावी आणि नववीचा अभ्यास चांगला केला असेल तर आता याची लेंथ फाइंड करा, याची लेंथ फाइंड करा. एक प्रॉपर्टी अँगल बायसेक्टरची मजेशीर आहे, एक ज्यावेळी अँगल बायसेक्टर असेल या साईडचाच रेशो हा डिव्हिजनचा रेशो असतो. ठीक आहे, या साईडचा जो रेशो आहे ना किंवा लेंथ आहे हा डिव्हिजनचा रेशो असतो. सो एवढी गोष्ट तरी क्लिअर असेल तरी खूप झालं. सो आता पी क्यूची लेंथ फाइंड करायची आहे मला, म्हटल्यावर मी काय करणार, कोऑर्डिनेट्स फाइंड करण्याचा प्रयत्न करतो. पहिला पी क्यू जे काय येणार आहे, आता ते वन मायनस झिरो म्हणजे वन, टू मायनस फोर म्हणजे मायनस टू, थ्री मायनस वन म्हणजे हे टू झाले. आता याचं काय करणार, अंडर रूट वन प्लस फोर प्लस फोर म्हणजे हे किती झाले, अंडर रूट नाईन म्हणजे थ्री. चा म्हणजे हे थ्री झालं म्हणजे ऑब्व्हियसली याचं डिव्हिजनचा रेशो थ्री झाला. तसंच पी आर पण फाइंड करून घेऊया, कसं आहे ह्या गोष्टी तुम्ही करायला हरकत नाही आहेत, कारण कसं आहे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला करणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, या तर मी तरी करून घेतोय, वन मायनस वन मायनस टू, टू मायनस मायनस वन म्हणजे ओके हे प्लस आहे. ठीक आहे, हे टू, आता इथे टू मायनस ऑफ मायनस वन. आता तुम्ही पी आर काढा, आर पी काढा, ते दोन्ही पद्धतीने काढलं तरी चालेल. आता पी क्यू करताना मी काय केलं, इथे झिरो मायनस वनच्या ऐवजी असं उलटच घेतलंय, सो तुम्ही क्यू पी म्हणा त्याला, तसा काही विषय येणार नाही आहे. ओके, सो इथे तुम्ही बघितलं तर काय येणार आहे, आता हे उलटच घेतलं जर विषय नाही, मायनस वन आणि इथे मायनस वन, तर आपण तो मायनस टू लिहूया, इथे मायनस वन आणि मायनस टू, इथे मायनस थ्री लिहूया आणि इथे मायनस थ्री आणि इथे मायनस थ्री, म्हणजे इथे मायनस सिक्स झाला. ठीक आहे, मायनस सिक्स झाला. आता हे प्रॉपर हिशोबाने काढले की पी आर म्हणजे आर मायनस पी. आता पी क्यू काढताना मी झिरो मायनस वन नाही घेतलं, लिहिताना असंच लिहिलं. शेवटी ते काय आहे, इथे मला फक्त लेंथ पाहिजे म्हणून मी तसं लिहिले. अगदी ज्यांना वाटत असेल ना, नाही सर हे झिरो मायनस वन लिहा, लिहून टाकलं चला. ठीक आहे, फोर मायनस टू लिहा, लिहून टाकलं, काय हरकत नाही, आणि वन मायनस थ्री लिहा, लिहून टाकलं. शेवटी हिशोब येऊन येऊन इथेच येणार आहे. ओके, सो बरं झालं, चांगली गोष्ट आहे, ही गोष्ट पण आपल्या समोर आली म्हणजे आपल्याला कळून गेलं. ज्यावेळी लेंथ फाइंड करायचे काय टेन्शन नाही, शेवटी स्क्वेअर वन तो इझिली आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, अंडर रूट मध्ये गेला फोर नाईन आणि हे झाले थर्टी सिक्स, झाले किती हे दहा आणि हे किती थर्टी फाय, सॉरी फोर्टी फाय नाही ना, वा चला आपण म्हणजे आपल्या नंबर आपल्या ओळखीचा नंबर आहे. ठीक आहे, सो थ्री इज टू सेव्हन झालं. आता काय नाही, आता पुढे तुम्हाला जायचं आहे, ऑब्व्हियसली तुम्ही इथे काय करायचं आहे, तुम्ही इथे सेव्हनला इकडे मल्टिप्लाय करायचं आहे, थ्रीला इकडे मल्टिप्लाय करायचं आहे आणि या एसचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत की संपला विषय. आणि डिवाइड कशाने होईल, ऑलवेज डिवाइडेड बाय टेन, कारण एम प्लस एन येतं ना, आपला फॉर्म्युला आठवा एम प्लस एन येतो, सो डिव्हिजनला कायम टेनच राहणार, सेव्हन प्लस थ्री. ओके, सो एसचे कोऑर्डिनेट आपण डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करूया. आता थ्री इकडे मल्टिप्लाय झाला तर थ्री ओके सेव्हन, सेव्हन इकडे मल्टिप्लाय करूया, झिरो झाला आणि हा थ्री इकडे तर मायनस थ्री झाला. ओके, झिरो प्लस मायनस थ्री म्हणजे मायनस थ्री झाला. ठीक आहे, लिहायची गरज असेल तर लिहितो, तसा काही विषय नाही आहे, पण तुम्हाला एवढ्या तर गोष्टी करायला हरकत नाही. ओके, सो झिरो प्लसचं इथे मायनस थ्री होणार आहे. ओके, प्लस मायनस थ्री असं लिहितो, चालेल, अगदी डोक्याला ताप नको. डिवायडेड बाय एम प्लस एन, त्याच्यानंतर पुन्हा थ्री इकडे आला मायनस थ्री, हा सेवन इकडे गेला फोर, सेवन फोर ट्वेंटी एट अपॉन टेन आणि हे काय येणार आहे फायनली मायनस नाईन आणि इथे जरा प्लस सेवन म्हणजे मायनस टू येणार आहे. ठीक आहे, सो जर एसचे कोऑर्डिनेट्स मला प्रॉपर लिहायचे म्हटले तर हे करणार आहे मायनस थ्री बाय टेन, इथे ट्वेंटी फाय बाय टेन आणि इकडे मायनस टू बाय टेन. आता याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, हे मायनस थ्री बाय टेन तसंच ठेवा, याला तुम्ही चेंज करून घ्या, फाय फायचा आणि फाय टूचा, इथे मायनस वन बाय फाय असं होऊन जाईल. सो हे सिम्प्लिफिकेशनची प्रोसेस काय कठीण आहे, तुम्ही जसा ऑप्शन अवेलेबल असेल ना त्या पद्धतीने टर्न आउट करून घ्या गोष्टी, पण इथपर्यंत पोहोचणं तर गरजेचं आहे. पण ही एक लक्षात घ्या, ही गोष्ट फार महत्वाची आहे की जे शिकतोय ते अप्लाय करून लगेचच्या लगेच बघितलं ना तर आपल्याला जास्त क्लिअर होतात गोष्टी.
काय होतं, आज थिअरी शिकलोय, परत 4 दिवसांनी आपण प्रॉब्लेम शिकलो तर ते मजा नाही. सो तुम्ही, माझं म्हणणे, मी एक प्रॉब्लेम इथे जर घेऊ शकतो तर 4 प्रॉब्लेम घरी तुम्ही सोडवायचे आहेत, लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. म्हणून ते क्लिअर होऊन जातील गोष्टी. आता मला इथे एक प्रॉब्लेम जो ऍप्लिकेबल वाटला, ज्यामध्ये मुद्दामच मी रेशोज इन्क्लूड केलेली आहे, सो तुम्हाला ते कळायला पाहिजे की रेशो सुद्धा याच्यात कशा वर्क होता. ठीक आहे, सो इफ दिस इज क्लिअर, मला वाटतं अजून एखादा क्वेश्चन आपण याच्यावर बघायला हरकत नाही आहे. ठीक आहे, विल सी वन मोर क्वेश्चन. चलो नेक्स्ट स्लाइड. काय दिलंय बघा, क्वेश्चन दिलेला आहे, इफ ए अँड बी, हा पण इंटरेस्टिंग आहे, इफ ए अँड बी आर फुट ऑफ परपेंडिक्युलर्स, ठीक आहे, फ्रॉम ओके 3, 7 आणि 4 ऑन एक्स वाय प्लेन. ओके, दिस इज इंटरेस्टिंग, एक्स वाय प्लेन अँड वाय झेड प्लेन. प्लेन साले की असं थोडंसं तुम्हाला विचार करायची गरज लागते रिस्पेक्टिवली. देन फाइंड लेंथ ऑफ ए बी. ठीक आहे, देन फाइंड लेंथ ऑफ ए बी असं दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, मला आता एक पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, मला इथे थोडंसं फिगरची मदत लागणार एक्सप्लेनेशनसाठी पण आणि सॉल्विंगसाठी पण. सॉल्विंगला काही गरज नाही सोडा, पण ते कसं आलं हे कळण्यासाठी ना थोडंसं फिगर असेल तर आपल्याला पटकन कळून जाईल की एक्स वाय प्लेन कुठे आहे, काय विषय नक्की चाललाय ना तो, वाय झेड प्लेन कुठला. ठीक आहे, हां झेड. आता एवढी गोष्ट मला माहिती आहे, ह्यानी काय म्हटलंय, इफ ए अँड बी आर फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम. आता ज्यावेळी असं काय म्हणेल ना, त्यावेळी मी जो पी पॉईंटच्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट आतापर्यंत काढण्याचा प्रयत्न करेल, मी ह्यालाच म्हणतो ना, हा पॉईंट दिलेला आहे 3, 7 आणि 4, हा पी पॉइंट म्हणूया, कशाला इकडे तिकडे घ्यायचा, सरळ सरळ हा घ्या. त्यांचं म्हणणं काय, ए बी आर फुट ऑफ परपेंडिक्युलर ऑन एक्स वाय प्लेन. आता एक्स वाय प्लेन म्हणजे हा मागचा प्लेन झाला, मग फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे इथे कुठेतरी टाकलं, आणि वाय झेड प्लेन म्हणजे हा प्लेन झाला, सो इथे कुठेतरी टाकावं लागेल. सो हे ज्यावेळी जॉईन करेल, हे दोन फुट ऑफ परपेंडिक्युलर ज्यावेळी जॉईन होतील त्यावेळी मला ह्यांची लेंथ हवे. ठीक आहे, आता ए चे कॉर्डिनेट्स मला दिलेत का, अजिबात दिलेले नाही आहेत, आणि गरज तरी काय, का मागायचे कॉर्डिनेट्स, गरजच नाही आहे ना. थोडासा स्वतः विचार करा, आता जे आपण पॉईंटचं डिस्टन्स फाइंड करताना थोडंसं एक आपण इथे कन्सिडर केलं होतं किंवा मी वायचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणजे मी काय करतो, मी झेडचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणजे मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, एक्सच्या दिशेने गेलो तर एक्सचं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हे थोडंसं आपण मागे कन्सेप्ट बघितली होती. त्या पद्धतीने मला सांगा कॉर्डिनेट्स फाइंड करणं कठीण आहे का. बघा तुम्ही थोडा विचार करा, आता थोडं कळलं असेल बघा, ओरिजिनचा हे आहे, मी एवढं डिस्टन्स म्हणजे वाय गेलो, मी एवढं इथे आता पोहोचण्यासाठी मला काय करायला लागेल, तर ते थोडासा विचार करा. आता इथे बघा, इथून ज्यावेळी इथे तुम्ही विचार कराल तेव्हा बी चे कॉर्डिनेट्स आणि इथे ए चे कॉर्डिनेट्स कसे पोहोचू शकतो याचा विचार करा थोडासा. ठीक आहे, सो इफ दिस इज 3, 7 तर हे तसंच येणार, झेड च्या डिरेक्शन मध्ये हा पॉईंट 0 ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट कळली पाहिजे तुम्हाला. सिमिलरली इफ आय एम टॉकिंग अबाउट बी पॉईंट, सो आता बी इथे लिहितो, इथेच लिहूया आपण, थोडस व्हर्टिकल स्पेस मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. हा जर बी पॉईंट आहे, आता हा ट्रॅव्हल करताना बघा एक्सच्या दिशेने आणि 0 ट्रॅव्हल केलंय, पण वाय आणि झेडच्या दिशेने याची दिशा आपली 7, 4 राहणार आहे. सो ह्या पॉईंटवरून तुम्ही इझिली ह्या गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकता, लक्षात घ्या. सो तुम्ही स्वतःहून विचार करायचा आहे की बाबा हे 3, 7 सांगितलंय मी, पण तरी सुद्धा कसं आलं, अजून तुम्हाला स्वतःहून जेव्हा समजेल की अरे हा बाबा हे 3 आहे ना, ठीक आहे हा पॉईंट 3 म्हणजे झाला, हा हा ओके ओके, हा 3 इथे ट्रॅव्हल करतोय आणि वाय हा 7, ओके मला समजलं, म्हणजे झेडची मला इथे इथे ट्रॅव्हल नाही केला ना, मग तो 0, ओके ओके. आता इथे मला काय कळत आहे, ओके आता हा जर मी इथे गेलो तर झेड आहे, यस झेड मध्ये ट्रॅव्हल करावं लागला मला, आणि यस वाय मध्ये ट्रॅव्हल करायला लागलं, सो वाय आणि झेडचे कॉर्डिनेट्स एक्सला ट्रॅव्हलच नाही केलंय, बिंदास झाले. आता दोन पॉईंट भेटले, आता डिस्टन्स फॉर्म्युला लावून टाका, बिंदास डिस्टन्स फाइंड करा, एबीचं किती येणार आहे, अंडर रूट मध्ये आता 3 - 0 म्हणजे 3² 9, 7 - 7 म्हणजे 0, इथे सोपं झालं सोडा, आणि 4 - 16 झालं, ठीक आहे, अंडर रूट झालं किती 25, सो आपला आन्सर 5 आहे. ठीक आहे, सो कठीण नाही प्रॉब्लेम्स, लक्षात प्रॉब्लेम कठीण नाही, आपण कठीण बनवतो प्रॉब्लेम्सला, थोडासा विचार आहे ना, आपण सिम्पलिस्टिक ठेवला ना तर मला वाटतं या गोष्टी खूप बेटर पडणार तुम्हाला सुद्धा. ओके, सो बघा क्वेश्चन घेतलेत म्हणजे हेच क्वेश्चन येणार आहेत, असेच क्वेश्चन येणार आहेत, तर असं नाही आहे. ऑब्व्हियसली आम्ही इथे गाईड करतोय तुम्हाला की कशा पद्धतीने आपण अप्रोच ठेवू शकतो, बट क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःहून मॅक्सिमम सोडवावे लागतील, त्यावेळेस तुम्ही प्रॉपर याला आन्सर किंवा अप्रोच ठेवू शकता. ठीक आहे, सो इथपर्यंत क्लिअर असेल तर बघूया आपण काही अजून क्वेश्चन्स आहेत का, पण मला वाटते दीज आर मोर देन इनफ क्वेश्चन्स असं मला तरी वाटते. ओके, दोन क्वेश्चन हे झाले, ओके दिस इज डन, दिस इज ऑल्सो डन, ठीक आहे काही हरकत नाही आहे. एवढे क्वेश्चन ह्या ऍप्लिकेशन बेससाठी तरी भरपूर झाले की आपण जे काही शिकलो ते अप्लाय करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट येणार आहे तो म्हणजे डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन. ओके, सो डीसीज असं म्हणू शकतो, डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज डीआर. ठीक आहे, सो डीसी अँड डीआर. ओके, डीसी म्हटल्यावर आता लगेच तुम्ही
त्याला कॉमिक्स सोबत जोडणार ऑब्व्हियसली. सो लक्षात राहील, डी सी एस एस आम्हाला माहिती आहे डायरेक्शन कोसाईन, आर डी आर म्हणजे डायरेक्शन रेशोज. आपण डायरेक्शन कोसाईन बद्दल एक ब्रीफ मध्ये चांगलं डिस्कशन आपण आधी सुद्धा घेतलेलं आहे की ह्याला एल एम एन ने रिप्रेझेंट करतात. हे नक्की आहे काय, त्याची डेफिनेशन काय आहे? तर बाबा एखादी थ्री डी सिस्टीम घेतली आणि एक्स वाय झेड च्या डिरेक्शन मध्ये एक युनिट वेक्टर आपण जर काढतोय, किंवा आपण एक्स वाय झेड डिरेक्शन मध्ये जर एखादा अँगल अल्फा बीटा आणि गॅमा फॉर्म होतोय, तर कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा हे डिरेक्शन कोसाईन आहेत. हे आपण डिस्कस करून झालेले आठवत असेल तर बघा, ह्याला एल एम आणि एन ने रिप्रेझेंट करायचो आपण, आणि एल ला आपण म्हणायचो कॉस ऑफ अल्फा, त्यानंतर एम ला म्हणायचो कॉस ऑफ बीटा, आणि एन ला म्हणायचो आपण कॉस ऑफ गॅमा. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू वन. ही गोष्ट आपण डायरेक्शन कोसाइन्स मध्ये आधीच डिस्कस केली होती, तरी सुद्धा मी आज ह्याच्यावरती पुन्हा ब्रीफ मध्ये इथे डिस्कशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सो प्रॉपर लक्ष द्या, मी तुम्हाला मागे जाऊन एखादं लेसन परत लेक्चर बघायला लागू नये, त्यासाठी आपण इथे थोडंसं रिव्हिजन पण होऊन जाईल आणि गरज आहे त्याची. दिस इज द बेसिक, ओके, दिस इज द फाउंडेशन ऑफ दिस टॉपिक. सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही चुकला, इथे जर तुम्ही गडबड केली, तर तुमचा टॉपिक कोसळला. हा बेस आहे, त्यामुळे इथे शांतपणे लक्ष देऊन हे डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशो हे समजून घ्या. हे समजले तर सगळ्या गोष्टी वर्क होतील, अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेस एनिथिंग. ठीक आहे, आता ही फिगर तर मला वाटतं तुम्हाला कॉमन आहे. ह्या फिगर बद्दल कोणाला आता काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आपण बऱ्याचशा गोष्टी इथे डिस्कस करतो की हा बा इथून एक काढला, हा पी पर्यंत पॉइंट गेला, हा आता इथे इथे काढला इथून, तर हा झेड पर्यंत, इथे ए म्हणा याला, बी म्हणा आणि याला सी म्हणा. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की ज्यावेळी मी बोलतोय की एखाद्या डायरेक्शन मध्ये कुठला तरी वेक्टर चालू आहे, तर बघा त्याला डायरेक्शन कोसाईन किंवा त्याच्या दिशेने आपण काय लिहू शकतो, तर डायरेक्शन कोसाईन लिहू शकतो. ठीक आहे, सो आता डायरेक्शन कोसाईनच का साईन का नाही, तर ऑब्व्हियसली साईनचा युज इथे नाही केलेला आहे, कॉसचा युज केला म्हणून डायरेक्शन कोसाईन म्हटलेला आहे. ओके, सो अँगल्स, आता अँगल बद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलं होतं की एक्स ऍक्सिस सोबत जर अँगल अल्फा आहे, वाय ऍक्सिस सोबत अँगल बीटा आहे, आणि हा जो आहे हा गॅमा आहे. ठीक आहे, सो ओपी पॉइंट जो जॉईन होतोय, ओपी वेक्टर जो आहे, तो एक्स ऍक्सिस सोबत अल्फा अँगल फॉर्म करतोय, वाय ऍक्सिस सोबत बीटा अँगल फॉर्म करतोय, आणि झेड ऍक्सिस सोबत काय करतोय, तर गॅमा अँगल फॉर्म करतोय. म्हणून आपण म्हणतो एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा, एन इज इक्वल टू कॉस गॅमा. ठीक आहे, सो हे मला वाटतं हे रिप्रेझेंटेशन सोपं आहे, आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, जे आपण एल एम एन म्हणतोय ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता जर हा ओपी वेक्टर मी लिहायचा म्हटला, तर ओपी वेक्टर काय होणार आहे बाबा, की इथे महत्वाचं म्हणजे ह्याला एक वेक्टर म्हणून डिफाईन मी आर केला. इफ आय डिफाईन दिस एज आर वेक्टर, तर ह्याला मी काय लिहू शकतो, ओपी काय होणार आहे, तर एक्स मायनस झिरो, ठीक आहे, आय, ओके, वेक्टर लिहूया, प्लस वाय मायनस झिरो जे, प्लस झेड मायनस झिरो के. कारण मी ओरिजिन म्हणतो ना, ओला मी ओरिजिन म्हटलेलं आहे, म्हणजे काय झालं बाबा, एक्स आय झालं, इथे वाय जे झालं, आणि इथे काय झालं, तर झेड के झालं. आता जर मला मला लेंथ ह्याची गरज आहे किंवा ह्याच्या मॅग्नेट्यूडची जर गरज लागली, तर ओपीचा मॅग्नेट्यूड मी काय लिहिणार, तर हे आपण बघितलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. नोट डाऊन दिस थिंग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, वी आर गोइंग टू नीड दिस थिंग, वी आर गोइंग टू नीड. आता हे एक्स म्हणा, एक्स वन म्हणा, वाय म्हणा, वाय वन म्हणा, काही म्हणा, आपल्याला काय नोटेशन लिहायचं होतं ते आपण लिहून झालेलं आहे. आता तुम्ही म्हणा सर डायरेक्शन कोसाईन तर कळले की एल एम एन त्यांचं स्क्वेअर वगैरे आहे भाई, हे सगळं सगळ्या गोष्टी ह्या कळल्या, मग ह्याचा उपयोग कुठे होतो, किंवा हे वन का आहे, याचा प्रूफ काय. आता एखाद्याला प्रश्न पडेल, सी व्हॉट इज अ प्रूफ ऑफ दिस थिंग दॅट दिस ऑल इक्वल्स टू वन, कारण बाबा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा वन होतं का, हा प्रश्न पडू शकतो ना. मग का होतं आणि कसं होतं हे पण आपण बघणार आहे. ठीक आहे, हे पण आपण क्लिअर करून घेणार आहे. म्हणून ह्याची गरज आहे, आणि ह्याची गरज आपल्याला लागणार ती प्रोजेक्शन मध्ये. ठीक आहे, प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर, मला वाटतं ही गोष्ट आपण झालेलं आहे, प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर ऑन कोऑर्डिनेट सिस्टम किंवा कोऑर्डिनेट ऍक्सेस म्हणा तुम्ही. ठीक आहे, कोऑर्डिनेट ऍक्सेस, पुन्हा थ्री डी फिगरची आपल्याला गरज लागणार आहे. ओके, वी विल मेक दिस अ परफेक्शन, ऑब्व्हियसली डायग्राम आहे, काढून काढून होईल परफेक्ट सोडा. तुम्ही बेटर काढू शकता ऑब्व्हियसली. सो कंटाळा करू नका, एकाच फिगरवरती ओव्हर राईट करायचं नाही, इथे मी काढतोय तुम्ही पण काढायचे, मी जेवढी मेहनत करते माझ्यापेक्षा डबल घ्यायचे तुम्ही. ठीक आहे, सो हे झालं ऍक्सेस, ओके, हा झाला पी पॉइंट, ह्याला एक्स वाय झेड म्हणूया, ओके, ह्याला ओ म्हणूया, हा इथे वेक्टर काढून टाकूया. ठीक आहे,
आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी मी म्हणतो प्रोजेक्शन ऑफ समथिंग, प्रोजेक्शन ऑफ समथिंग ज्यावेळी बोलणार आहे, तर प्रोजेक्शन म्हणजे एक्झॅक्टली आहे काय, तर शॅडो. ठीक आहे, आता तुम्ही मागे इथे बोर्ड वरती बघू शकता, ओके, इकडे इकडे, ओके, सो इकडे बोर्ड वर बघू शकता माझा शॅडो इथे व्हाईट बोर्ड वरती मागे पडलाय. ठीक आहे, सो दिस इज माय प्रोजेक्शन ऑन दॅट बोर्ड. किंवा तो बोर्ड जर मी एक प्लेन पकडला तर दिस इज माय प्रोजेक्शन ऑन दॅट बोर्ड. जे काय फिगर दिसत असेल ते फिगर. ठीक आहे, मग आता मी जर विचार केला की हा पेन आहे, ठीक आहे, सो इफ आय कन्सिडर दिस पेन, आता इथे जर मी असं पेन इथे दाखवायचा प्रयत्न केला तर एक पेनची शॅडो पडते, बरोबर आहे, तो प्रोजेक्शन आहे. मग आता हाच पेन मी इथे पकडला आणि हा ऍक्सिस असेल, तर एक लक्षात घ्या ह्या ऍक्सिस वर काय होणार आहे की ह्याची शॅडो ह्या ऍक्सिस वर पडणार आहे ऑब्व्हियसली. मग ही ज्या शॅडो याच्यावर पडणार आहे ना, त्यावेळी काय होणार आहे की ह्याचं प्रोजेक्शन झालं, ते काय झालं, याचं प्रोजेक्शन. मग हे जे प्रोजेक्शन ह्या ऍक्सिस वरती पडतंय ह्याची व्हॅल्यू काय, हे फाइंड करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरून. ठीक आहे, सो हे जे आहे हे जेव्हा खाली पडेल तेव्हा एक्स ऍक्सिस वर पडेल, आणि आपण आधीच डिफाइन केलं दिस इज अल्फा, दिस इज बीटा अँड दिस होल इज गॅमा. मग आता जर विचार केला तर हा आर वेक्टर जो आपण म्हटलाय ना, ओके, हा जो आर वेक्टर मी इथे म्हटलेला आहे, ओके, इन दिस फिगर इट इज मच क्लिअर, हा आर वेक्टर आहे ना, ज्यावेळी मी इथे परपेंडिक्युलर्स काढण्याचा प्रयत्न करेन ना, इथे ज्यावेळी परपेंडिक्युलर्स ड्रॉप डाऊन करेन या ए वरती, या बी वरती आणि या सी वरती, तर तो आर होणार आहे हायपोटन्यूज. ठीक आहे, द आर विल बी हायपोटन्यूज. तुम्ही विचार करा, थोडं इमॅजिनेशन करा की इथून मी जर ए पॉइंट, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, इथे एक परपेंडिक्युलर टाकला, ह्याच्यावरती एक परपेंडिक्युलर टाकला, तर हा आर आहे ना त्या प्लेनच्या हिशोबाने तो ट्रँगल इमॅजिन करा, तो त्याचा हायपोटन्यूज होणार आहे. ठीक आहे, तो जर त्याचा हायपोटन्यूज होतोय तर मी काय लिहू शकतो, तर एक्स वन वर मी म्हटला, एक्सची व्हॅल्यू लिहायची म्हटली, किंवा एक्स म्हणा, एक्स वन म्हणा, काही म्हणा, आता जर ह्याला एक्स वन, वाय वन, झेड वन म्हणे, म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम सोबत ते मॅच होणार नाही, सो एक्स वन विल बी नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ दिस, म्हणजे काय झालं, आर कॉस ऑफ अल्फा. ठीक आहे, तसंच वाय वन काय होणार आहे, आर कॉस ऑफ बीटा, आणि झेड वन काय होणार आहे, आर कॉस ऑफ गॅमा. सो दिस विल बी प्रोजेक्शन. ठीक आहे, हे काय असणार आहेत, हे सगळे प्रोजेक्शन आहेत. आता ह्याची मला कुठेतरी गरज लागणार आहे. ठीक आहे, इथे आर कुठेतरी इंटरव्यू झालाय बघा, सो मला ह्या सगळ्या गोष्टीची कुठे ना कुठे गरज 100% लागणार आहे. सो हे एक्स वन, वाय वन आणि हे झेड वन झालं. ठीक आहे, सो मला वाटतं प्रोजेक्शनचा पॉईंट जर क्लिअर असेल तर मला वाटतं जे प्रूफ आपण बघण्याचा प्रयत्न करतोय, आता कुठे गेलं हे जे प्रूफ मी म्हटलं ना, एल स्क्वेअर, एम स्क्वेअर, एन स्क्वेअर, हे प्रूफ आहे ना, मला आता इथून ह्याच्यावरून क्लिअर होऊ शकतं, जास्त क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, सो आपण पॉईंट लिहून काढूया. पॉईंट काय असणार आहे, सम ऑफ स्क्वेअर. आता सम ऑफ स्क्वेअर्सला आता आपण आता जस्ट बघितलं, एक्स वन इज इक्वल टू कॉस ऑफ आर कॉस ऑफ अल्फा. ठीक आहे, विल रिराईट दिस, आर कॉस ऑफ अल्फा, वाय वन इज इक्वल टू आर कॉस ऑफ बीटा, आणि झेड वन इज इक्वल टू आर कॉस ऑफ गॅमा. ठीक आहे, सो ही गोष्ट जर माझी आहे इथे, तर मला एक गोष्ट माहिती आहे की एल स्क्वेअर, एम स्क्वेअर, एन स्क्वेअर काय येतो बाबा, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर जर म्हटलं तर त्या हिशोबाने मला माहिती आहे एल काय आहे कॉस अल्फा, एम काय आहे कॉस ऑफ बीटा, आणि एन काय आहे कॉस ऑफ गॅमा. मग हे सबस्टिट्यूट केलं तर काय होईल, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस एम काय झाला कॉस स्क्वेअर बीटा, आणि हे काय झालं कॉस स्क्वेअर गॅमा. पण थोडासा विचार करा की आता जर मी कॉस अल्फाला असं लिहू शकलो तर कॉस अल्फा इज इक्वल टू एक्स वन अपॉन आर असं जर लिहिलं तर काय होईल रे, तर इथे येणार आहे एक्स वन अपॉन आरचा होल स्क्वेअर प्लस वाय y1 वन अपॉन आर चा होल स्क्वेअर प्लस झेड वन अपॉन आर चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता हे r जर कॉमन घेतलं आणि मी इथे वरती लिहिलं एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर प्लस झेड वन स्क्वेअर, आणि r जर मी जो डिफाईन केलेला आहे तो r जो आहे तो आता इथे काय आहे माझा एक्स स्क्वेअर आहे. बघा हा r ओपी वेक्टर आहे ना, म्हणजे r काय झाला शेवटी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता इथे एक्स वाय झेडच्या ऐवजी आपण इथे एक्स वन वाय वन झेड वन लिहिलंय, म्हणजेच काय होणार आहे की आर ची व्हॅल्यू जी आहे ती असणार आहे अंडर रूट ऑफ एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर प्लस झेड वन स्क्वेअर. ठीक आहे, आता हा आर झाला आणि इथे तर आर स्क्वेअर आहे, सो ते अंडर रूट निघून गेलं, सो एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर प्लस झेड वन स्क्वेअर. सो इव्हेंच्युअली हे काय होऊन जाणार आहे, दिस विल ऑल कॅन्सल आउट अँड फायनली विल गेट वन, दॅट इज नथिंग बट देअर फोर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज नथिंग बट वन, हेन्स प्रूफ. ठीक आहे, आता प्रूफ देण्याचं कारण काय की कुठल्या गोष्टी कुठे उपयोगी येतात बघा. आपण डायरेक्शन कोसाईन बघितलं की बाबा चला एखादा वेक्टर जर एखाद्या डिरेक्शनमध्ये जातोय आणि अल्फा अँगल फॉर्म करतोय एक्स ऍक्सिस सोबत, बीटा अँगल फॉर्म करतोय वाय ऍक्सिस सोबत, आणि गॅमा अँगल फॉर्म करतोय झेड ऍक्सिस सोबत, तर कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे जे डायरेक्शन कोसाईन झाले की आपण गोष्ट भले बघितली पण ज्यावेळी मी त्या वेक्टरचं प्रोजेक्शन माझ्या ऍक्सिस वरती बघतो, एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल, झेड ऍक्सिस असेल, तर त्या प्रोजेक्शनचा वापर करून मी त्या डायरेक्शन
कोसाइनचा जो प्रूफ आहे जो आहे एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इज इक्वल टू वन, तो प्रूफ मी इथे देऊ शकतो. लक्षात घ्या हे इम्पॉर्टंट जास्त आहे. सो ह्याच्यावरून तुम्हाला गोष्ट कळली पाहिजे की आपण कशा पद्धतीने वर्कआउट करणार आहे. ओके, सो इथपर्यंत जर क्लिअर असेल तर पुढच्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉईंट काय आहे तो एक्झॅक्टली आपण बघायचा प्रयत्न करूया. नेक्स्ट पॉईंट आहे युनिट वेक्टर इन गिव्हन डायरेक्शन. युनिट वेक्टर इन गिव्हन डायरेक्शन किंवा डायरेक्शन काही म्हणा. ओके, युनिट वेक्टर इन गिव्हन डायरेक्शन. आता एखाद्या डायरेक्शन मध्ये जर युनिट वेक्टर मला लिहायचं असेल तर मी कसा लिहू शकतो? पुन्हा मला इथे गरज युनिव्हर्सल फिगरचे. ओके, कॉपी पेस्ट करायचं ऑप्शन पाहिजे होतं नाही, पटापट कॉपी पेस्ट करून झालं असतं काम, टाइम जातो याच्यामध्ये. ठीक आहे, सो हे काढून घेतलं, पुन्हा तेच सगळं दाखवायला लागणार. हे वाय झालं, आता पाठ झाले असेल तुम्हाला पण बघून बघूनच फिगर तुमची पाठ झाली पाहिजे. ठीक आहे, सो हे महत्त्वाचं आहे. हा पी झाला, याला तुम्ही एक्स वन वाय वन झेड वन म्हणा, हा ओ म्हणा, ओरिजिन म्हणा, ह्याला कनेक्ट करून घ्या. ओके, आता जर मला युनिट वेक्टर लिहायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणते, मी आर इथं लिहून घेतो. मला आर ची व्हॅल्यू एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर प्लस झेड वन स्क्वेअर ह्याची मला गरज कुठेतरी लागणार आहे. ठीक आहे, मला आर ची गरज लागणार आहे. आता मी हा जो ओपी वेक्टर आहे तोच लिहायचा म्हटला तर तो काय येणार आहे, एक्स वन आय. ठीक आहे, एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. ठीक आहे, हा ओपी वेक्टर झाला. आता ह्याला जर युनिट वेक्टर करायचं असेल तर याला मॅग्नेट्यूडने डिवाइड करायला लागेल. बरोबर ना, ह्या वेक्टरच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड करायला लागेल. पण तो मॅग्नेट्यूड मी काय डिफाईन केलाय, तो मॅग्नेट्यूड इकडे आर डिफाईन केलाय, वेक्टर आर डिफाईन केलाय. सो या प्रत्येकाला मी जेव्हा होल डिवाइडेड बाय आर करेन तेव्हा एक्स वन अपॉन आर बरोबर आहे प्लस वाय वन अपॉन आर, म्हणजे पहिला होल डिवाइड केल्यावर वाटून दिलेला आहे त्याला प्रत्येकाला. ठीक आहे, नाहीतर ते म्हणाल सर हे इंडिव्हिज्युअली का लिहिलेत. ठीक आहे, तेवढी तर स्टेप मला वाटतं लिहू शकतो. पण असं लिहिल्यानंतर आता ओपी वेक्टर माझा युनिट वेक्टर झाला एखाद्या डिरेक्शन मध्ये, पण एक्स वन अपॉन आर आहे काय, कॉस ऑफ अल्फा बरोबर, हे काय आहे कॉस ऑफ बीटा, आणि हे काय कॉस ऑफ गॅमा. सो दिस इज नथिंग बट कॉस अल्फा इज अगेन एल, कॉस बीटा इज ओके इथं जे राहिला काय, कॉस बीटा इज एम आणि कॉस गॅमा इज एन. सो दिस इज नथिंग बट माय युनिट वेक्टर इन अ गिवन डिरेक्शन. ठीक आहे, सो आता एक लक्षात घ्या, एक मेजर पॉईंट इथे आपण डिस्कस करूया की ज्यावेळी मला डिरेक्शन कोसाईन फाईंड करायचे असतील तर मी युनिट वेक्टर जर लिहिला तर मला ते डिरेक्शन कोसाईन इझिली फाईंड करता येतील किंवा वाईस वर्स. ठीक आहे, सो युनिट वेक्टर लिहायची पद्धत काही नाही, एक वेक्टर कुठल्याही दिशेने लिहायचा असेल तर तुम्ही एल एम एन च्या फॉर्म मध्ये लिहू शकता, वेर एल इज कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, वेर अगेन कॉस अल्फा काय हे रिवर्स प्रोसेस मध्ये जायचं, इथून इकडे इकडून इकडे आणि इकडून पुन्हा इकडे जायचं. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड युनिट वेक्टर कम फ्रॉम दिस थिंग, कम हियर अगेन दिस अँड फायनल स्टेप इफ यू वॉन्ट टू गो टू डिरेक्शन कोसाइन्स गो इन रिवर्स. ठीक आहे, सो या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता, सोपे आहे. सो युनिट वेक्टर इन गिवन डायरेक्शन कॅन बी डिफाइंड एज एल आय प्लस एम जे प्लस एन के. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, नोट डाऊन दिस थिंग, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ह्याच्यानंतर आपल्याला डिरेक्शन रेशोज बद्दल सुरुवात करायची आहे. ठीक आहे, सो डिरेक्शन रेशोज पण खूप सोपे आहेत, पण या दोघांमधला फरक जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. इथे गफलत झाली तर मी आधीच म्हटलं तुमची बिल्डिंग कोसळणार. ठीक आहे, सो हे तुमचा पाया आहे. सो मला वाटतं डिरेक्शन कोसाईन आपण बऱ्यापैकी आधी सुद्धा बघितले होते काय आहे, तरी सुद्धा एक्सप्लेन केलंय. इथे प्रोजेक्शन काय असतं ते पण बघितलेलं आहे, हा एखादा आहे आणि हा एक्सेस आहे, तर ह्याचा जो काय पडणारा शॅडो आहे तो आपला प्रोजेक्शन असणार आहे, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा प्रूफ कसा आला आहे स्क्वेअर एम स्क्वेअर एम स्क्वेअर ते पण आहे. आणि फायनली युनिट वेक्टर इन गिव्हन डिरेक्शन कसा लिहू शकतो किंवा कसा रिप्रेझेंट करू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, सो एवढं जर समजलं असेल तर आपण डिरेक्शन रेशोजला सुरुवात करूया. ठीक आहे, चल ओके. सो आता पुढचे पॉईंट जे बघायचे ते म्हणजे डायरेक्शन रेशोज. ओके, सो डायरेक्शन रेशोज आपण काय म्हणू शकतो, डीआरस पण म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा डायरेक्शन रेशोज. आता डायरेक्शन रेशोज एक्झॅक्टली आहेत काय किंवा त्यांची गरज करावी ह्याचा थोडासा आपण विचार करूया की डायरेक्शन कोसाईन म्हणजे काय, सगळे कॉस्टच्या व्हॅल्यूज आहेत बरोबर आहे. मग जर मला एखाद्या ठिकाणी जर व्हॅल्यूज वापरायच्या म्हटल्या तर त्या व्हॅल्यूज कशा टाईपमध्ये येणार आहेत, तर फ्रॅक्शनल व्हॅल्यूज जास्त येतील बरोबर आहे. थोडं कॉस्टच्या व्हॅल्यूजचं इमॅजिनेशन करून घ्या की बाबा कॉस्टची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे, तर मायनस वन टू वन आहे. मग यामध्ये सगळ्या इन्क्लूड ज्या होणाऱ्या व्हॅल्यूज आहेत ह्या फ्रॅक्शनल पार्ट असणार आहेत बरोबर आहे. मग ते वापरताना कुठे ना कुठे 100% प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे, सो तो प्रॉब्लेम काढण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे डायरेक्शन रेशोजची पण उपयोग जास्त होणार आहे. ठीक आहे, सो डायरेक्शन कोसाईन इज डिफरंट, डायरेक्शन रेशोज डिफरंट आहेत, पण हे दोघं इंटरविलेटेड कसे आहेत हे आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, सो प्रॉब्लेम काय होता डायरेक्शन कोसाईन सोबत, हा होता डायरेक्शन रेशो सोबत हा प्रॉब्लेम नाही आहे. कारण की आहे ना हे कसे येतात ते पण मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की डायरेक्शन रेशोज हे जे आहेत ना हे रिप्रेझेंट केले जातात ए बी सी ने
आणि डायरेक्शन कोसाइन्स आपल्याला माहिती आहेत, डीसीज आपल्याला माहिती आहेत, डीसी म्हणजे डायरेक्शन कोसाइन हे एल एम आणि एन ने. जर ह्या एल एम एन ला मी लॅम्बडा ही एक कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, कॉन्स्टंट क्वांटिटी जर मल्टीप्लाय केली तर काय होईल, लॅम्बडा एल, लॅम्बडा एम आणि लॅम्बडा एन. आता हे जे झालेली तयार झालेली गोष्ट आहे ना, हे माझे काय आहेत तर डायरेक्शन रेशोज आहेत. म्हणजेच काय, ए ए बी सी हे कशाला इक्वल होणार आहे, तर लॅम्बडा एल, लॅम्बडा एम आणि लॅम्बडा एन. म्हणजे एखादी कॉन्स्टंट क्वांटिटी, कुठली कॉन्स्टंट क्वांटिटी पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, ती जर मी डायरेक्शन कोसाइनला मल्टीप्लाय करतोय तर मला माझे डायरेक्शन रेशोज भेटणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक गंमत आहे की आत्ताच आपण बघितलं की डायरेक्शन कोसाइन्स लिहिताना आपल्याला युनिट वेक्टर रिप्रेझेंट करायला लागतो. ठीक आहे, आपल्याला युनिट वेक्टर म्हणजे त्यांना घेऊन जायला लागतं, जे की एक टीडीएस प्रोसेस आहे. आपण ती गोष्ट इथे पण बघितलेली आहे की बघा, आपल्याला युनिट वेक्टर मध्ये लिहायला लागतं, थोडीशी इथे मेहनत नक्कीच करावी लागते, हे 100% तुम्हालाही कळत आहे. पण डायरेक्शन कोसाइन्स मध्ये आपल्या डायरेक्शन रेशोजला आपल्याला ती मेहनतीची गरज नाही आहे. आता मी जसं म्हटलं की वी कॅन मल्टीप्लाय एनी क्वांटिटी, मे बी पॉझिटिव्ह ऑर मे बी निगेटिव्ह, टू एल एम अँड एन. मग आता माझं म्हणणं आहे, लेट अस चूज बेस्ट लॅम्बडा फॉर दिस थिंग. ओके, लेट अस चूज बेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा टू मल्टीप्लाय. ओके, टू मल्टीप्लाय असं माझं म्हणणं आहे. लेट अस चूज बेस्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. आता बेस्ट व्हॅल्यू कुठली असणार आहे, तर त्यासाठी गंमत सांगतो की लॅम्बडाची व्हॅल्यू आपण घेऊया आर. ओके, सो वी विल टेक व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा एज आर. आता आर काय आहे, तर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता ह्याचा फायदा काय होईल तो सांगतो. बघा की ह्याला मी ह्या लॅम्बडा एम एन के हे जर रिप्रेझेंटेशन आहे, ह्याला मी जर एल एम एन ला रिप्रेझेंट मल्टीप्लाय लॅम्बडाने केलं इथे इथे इथे, ठीक आहे, मग तेच मी इथे काय होईल, लॅम्बडा कॉस अल्फा, लॅम्बडा कॉस बीटा, लॅम्बडा कॉस गॅमा. ठीक आहे, पण इथे आल्यानंतर लॅम्बडा इंटू एक्स वन अपॉन आर आहे. आत्ता बघा की मी जर लॅम्बडाला मी जर आर म्हटलं तर हे काय होऊन जाणार आहे, एक्स वन अपॉन आर इंटू आर, म्हणजे हे निघून गेलं, राहिलं काय, एक्स वन आय वाय वन जे आणि झेड वन के. म्हणजेच काय झालं, डायरेक्शन रेशोज काय आहेत, तर दे विल बी कंपोनंट्स ऑफ आय जे आणि के. म्हणजेच काय आहेत, तर ए बी सी कशाला इक्वल होणार इथे, एक्स वन वाय वन आणि झेड वन ला. बघा किती सिम्पल आहे, एकदम सिम्पल, की तुम्ही जर लॅम्बडा प्रॉपर चूज केलात आणि तो मल्टीप्लाय केलात तर तुम्हाला निव्वळ निव्वळ सिम्पल एक वेक्टर लिहायचा आहे आणि त्याचे एक्स चे कंपोनंट, जे चे कंपोनंट आणि एक्स वाय आणि झेड चे कंपोनंट जे आहेत ना, ते आय जे के चे कंपोनंट जे आहेत, ते तुमचे डायरेक्शन रेशोज होऊन जातात. ठीक आहे, सो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो वी नीड टू चूज लॅम्बडा व्हेरी व्हेरी वाईजली. ठीक आहे, सो आता याला जर रिप्रेझेंटेशन करायचं म्हटलं आपण, तर अगेन द बेसिक अँड व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम जे आतापर्यंत आपण काढतच आलो सोडा. ओके, थोडीशी आता ही जरा खराब झाली, बट विल मॅनेज. ठीक आहे, सो दिस थिंग अँड दिस थिंग. ओके, जरा जास्तच खराब आली, काय हरकत नाही. ओके, दिस विल बी वाय, दिस विल बी एक्स अँड दिस विल बी झेड फॉर शुअर. आणि हा आपला पॉईंट आपला ऑब्व्हियसली असणारच आहे, एक्स वाय आणि झेड याला म्हणूया. आता जर मला म्हटलं की डिरेक्शन रेशोज फाइंड करा, इफ एनी वन सेज डिरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर, ओके, इन अ गिवन डिरेक्शन. ओके, सो इफ समवन इज सेइंग दॅट फाइंड डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर इन गिवन डिरेक्शन, मग आता हा ओ टू पी जर मी म्हटला असं जर मला दिलेला आहे, तर मी काय करणार, बिंदास, नो टेन्शन, मी सर्व ओपी वेक्टर लिहून काढणार. आता ओपी वेक्टर लिहायला मला माहिती आहे काय आहे, एक्स वन किंवा एक्स आय. ठीक आहे, किंवा हे एक्स वन एक्स टू एक्स थ्री लिहूया, म्हणजे असं ते एक्सिस सोबत तुमचं मॅच होणार नाही, एक्स वन वाय वन झेड वन. सो एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के हा माझा वेक्टर आहे. आता माझे डिरेक्शन रेशोज काय होणार आहेत, फॉर, आता असं म्हणू शकतो, फॉर वेक्टर ओ पी डिरेक्शन रेशोज डी आर विल बी आता हे काय होणार आहे, ए बी आणि सी इज इक्वल टू एक्स वन वाय वन आणि झेड वन, संपला, दॅट्स इट, दॅट्स एंड, दॅट्स ओवर. ठीक आहे, सो किती सोपं आहे बघा, की जर मी माझा लॅम्बडा प्रॉपर चूज केला, जो की आर मी चूज केला आणि तो मी मल्टीप्लाय केला, तर त्याच्यामुळे काय झालं, माझा जो वेक्टर एखाद्या दिशेत, आता मला असं पण म्हटलं एखाद्या डायरेक्शन मध्ये वेक्टर काढा. ठीक आहे, आणि मला वेक्टर काढला तर तो वेक्टर ज्यावेळी मी आय जे के कंपोनंट्स मध्ये रिप्रेझेंट करणार आहे ना, त्याचे जे काही कोएफिशियंट्स आहेत किंवा त्याच्यासोबत जे येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचे कंपोनंट्स एक दोन आणि तीन, हेच माझे डायरेक्शन रेशोज असणार आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, सो इफ यू मल्टीप्लाय कॉन्स्टंट क्वांटिटी टू डायरेक्शन कोसाइन्स यू विल गेट डायरेक्शन रेशोज, अँड इफ दॅट क्वांटिटी इज चोजन वाईजली, दॅट इज लॅम्बडा इज चोजन प्रॉपरली विच इज नथिंग बट आर, देन यू विल गेट, just you have to write a vector in a given direction and this will be your direction ratios, that's it, nothing else, ekdam simple ahe. Theek hai, so mala vata itparyanta goshti kalyala astil. Ata mi jar relation derive karayacha mhatlo, relation
between direction ratios, okay, direction ratios and direction cosines, okay, DCs and RCs, okay, direction ratio and direction cosine मध्ये जर मी म्हटलं की मला ह्या दोघांमध्ये रिलेशन हवे. आता इथे इमॅजिन करूया आपण की आपल्याला एखादी क्वांटिटी दिली आहे. इफ वेक्टर आपण मागच्या ह्याच्यातच घेऊया, ओपी म्हणला, ओपी वेक्टर असं दिलंय एक्स वन आय प्लस वाय वन जे ओके प्लस झेड वन के असं जर दिलेलं आहे आणि मला कोणीतरी सांगितलं की बाबा ह्याचे डायरेक्शन कोसाईन पाहिजेत. आता ह्याचे डायरेक्शन रेशो मला माहिती आहे एक्स वन वाय वन आणि झेड वन, बट डायरेक्शन कोसाईन कसे काढणार? ओके, डायरेक्शन कोसाईन काढायला काही कठीण नाही आहे. तुम्ही काय करायचं, हा जो आहे ना हा क्वांटिटी जे आहे ह्याला इथे लिहू शकता आणि याला मॅग्निट्यूडनी, याच्या सगळ्या मॅग्निट्यूडनी ह्याला डिवाइड करू शकता. आता तुम्ही एक्स वन वाय वन लिहा नाही तर काय लिहा, याला आता एबीसी जर रिप्रेझेंट केलं, आता हा ओपी वेक्टर आहे म्हणजे एबीसीच असणार आहे, त्याचे डायरेक्शन रेशियोज काय असणार आहेत एबीसी. मग ह्या एबीसीचे आता हे जरा मोठं होईल म्हणून मुद्दाहून हे लिहिलं, तर ह्याचं डायरेक्शन कोसाईन काय होणार आहे की ही ए ची क्वांटिटी घेतली, ठीक आहे, ए घेतला आणि त्याला ह्याच्या सगळ्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करून टाकलं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इकडे बी घेतला, याला मॅग्निट्यूडने डिवाइड केलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि याला सी घेतला तर इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरने डिवाइड केलं. दिस विल बी युअर डायरेक्शन कोसाईन, सर. ठीक आहे, बघा मी काय केलं की डायरेक्शन रेशो उचलला आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनी, पूर्ण ह्याच्या मॅग्निट्यूडनी मी डिवाइड केलं, तो माझा डायरेक्शन कोसाईन मध्ये कन्वर्ट झाला. मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे जास्त, हे समजायला पण खरं म्हणतात तसं सोपं आहे. आता तुम्हाला जर कोण डायरेक्शन कोसाईन दिले असतील आणि तुम्हाला डायरेक्शन रेशो विचारले तरी तुम्हाला काढता आले पाहिजेत, तुम्ही काय करणार, याला आर ने मल्टिप्लाय करणार, म्हणजेच काय, दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय करणार, तर ते न्युमरेटर डिनॉमिनेटर काय होईल, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, आणि राहणार काय ए बी आणि सी, म्हणजेच तुमचे डायरेक्शन रेशो झाले. आणि डायरेक्शन रेशो दिले असतील तर बाबा रे तुम्ही डायरेक्ट ह्याला डिवाइड करा त्याच्या मॅग्निट्यूडनी आणि तुम्हाला डायरेक्शन कोसाईन भेटून जातील, वाईस वर्सा. आता तुम्हाला सर प्रत्येक पॉझिटिव्ह क्वांटिटीज करायची का मल्टिप्लाय किंवा डिवाइड, तर असं काही नाही, निगेटिव्ह पण, म्हणून आपण इथे काय करूया प्लस मायनस देऊन टाकूया. ओके, वी कॅन मल्टिप्लाय निगेटिव्ह क्वांटिटी एज वेल, सो वी कॅन गिव्ह प्लस मायनस इन दिस केस. मग किती सोपं आहे, याच्यामध्ये काही कठीण नाही आहे. तुम्हाला कोणीही डायरेक्शन रेशोज दिले, तो डायरेक्शन रेशो जो दिलेला आहे तो उचला आणि त्याला मॅग्निट्यूडने डिवाइड करा. आता हे जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं आणि ह्याला इक्वेट केलं तरी काय होणार आहे, एक्स वन वाय वन आणि झेड वन हे झाले ह्याचे काय झाले कंपोनंट झाले. आता ह्याला मी काय करेन, इथे डिवाइड करेन, एक्स वन अपॉन वाय वन अपॉन झेड वन अपॉन अंडर रूट एक्स वन स्क्वेअर वाय वन स्क्वेअर झेड वन स्क्वेअर एक्स वन स्क्वेअर वाय वन स्क्वेअर झेड वन स्क्वेअर. सो ह्याच्यामध्ये जर काय बदल होणारच नाही, याच्यामध्ये काही चेंज झालं नाही, फक्त एबीसी मी काय लिहिलं, तर जनरली आपल्याला डायरेक्शन रेशोची सवय जी आहे ते आपण एबीसीच्या स्वरूपात जास्त बघतो. सो एबीसी मी मुद्दा म्हणून घेतलं. आता हे ऑपरेशन, हा एक डायरेक्शन कोसाईन, हा दुसरा आणि हा तिसरा, ठीक आहे. सो बघा डायरेक्शन रेशो आणि कोसाईन मध्ये अंतर फार काही नाही आहे, तुम्ही एक कॉन्स्टंट क्वांटिटी कोसाईनला मल्टिप्लाय करा, रेशो मिळून जाईल, आणि प्रॉपरली जर तुम्ही मॅग्निट्यूड डिवाइड केलं रेशोला तर तुम्हाला डायरेक्शन कोसाईन भेटून जाईल अँड वाईस वर्सा, ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असाव्यात. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे लाईन जॉईनिंग. ओके, आता लाईन सेगमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाईन्स ऑफ लाईन सेगमेंट. ओके, लाईन सेगमेंट जॉईनिंग टू पॉइंट्स. ओके, जॉईनिंग टू पॉइंट्स असं जर मी म्हटलं तर इथे बघा मी काय करेन, ही लाईन सेगमेंट असेल, हा जर पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, ह्याला ए म्हणा, याला बी म्हणा, याला म्हणूया एक्स वन वाय वन झेड वन, इथे एक्स टू वाय टू आणि झेड टू असं मला तो कोणीतरी दिलंय की एक लाईन सेगमेंट आहे ए बी. ओके, आणि त्याचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन झेड वन दिले आहेत आणि मला असं सांगितलं की बरं ह्याचे डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाईन मला काढून द्या, काय कठीण नाही आहे, लक्षात घ्या, आरामात तुम्ही ह्या गोष्टीसोबत डील करू शकता. आता ए बी जर मी ए बी वेक्टर लिहायचं म्हटलं, मी काय म्हटलं डायरेक्शन रेशोज काढण्यासाठी काय करा, सरळ सरळ वेक्टर लिहून टाका. वेक्टर लिहायचं असेल तर काय होणार आहे, एक्स टू मायनस एक्स वन आय प्लस वाय टू मायनस वाय वन जे प्लस झेड टू मायनस झेड वन के, संपला विषय. ओके, हा स्क्रीनच्या बाहेर गेला, ठीक आहे. सो हा जर माझा लिहिलेला वेक्टर आहे तर ऑब्व्हियसली माझे एबीसी काय होणार आहेत रे बाबांनो, एक्स टू मायनस एक्स वन, त्यानंतर वाय टू मायनस वाय वन आणि झेड टू मायनस झेड वन, झेड टू मायनस झेड वन हे माझे काय झाले, एबीसी झाले. दिस आर नथिंग बट माय डायरेक्शन रेशोज. सो किती सोपे बघा, डायरेक्शन रेशोज भेटले. आता तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्शन कोसाईन्स फाइंड करायचे. आता डायरेक्शन कोसाईन्स जर मला फाइंड करायचे असतील तर मी काय करायला हवं की एक मॅग्निट्यूड चूज करूया. आता मॅग्निट्यूड ऑफ ए बी आपण घेऊया, अखंड लिहिला तरी फरक पडत नाही, हे अंडर रूट ऑफ दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर, पण मी त्याला म्हणतो आर. आपण त्याला मॅग्निट्यूडला काय म्हणूया, आर म्हणूया आपण, लेट अस कॉल दॅट मॅग्निट्यूड एज आर.
ठीक है सर, आर मी इथे मल्टीप्लाय करतो, ठीक है, आर जर इथे मी एक मैग्नेट्यूड म्हणून पकडला तर मला काय करायला लागेल की बाबा रे इथून मी जेव्हा कन्सिडर करणार आहे ह्यातलं एक एक क्वांटिटी उचलायची आहे आणि त्याला मॅग्नेट्यूडने डिवाइड करायचं आहे, ते माझ्या डायरेक्शन कोसाईन असणार आहेत. सो मी काय केलं, एक्स टू मायनस एक्स वन ए क्वांटिटी उचलली, त्याला मॅग्नेट्यूडने डिवाइड केलं आर मी, ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय केलं वाय टू मायनस वाय वन उचलली आणि त्याला मॅग्नेट्यूड डिवाइड केलं आणि इथे झेड टू मायनस झेड वन उचलली तिसरी क्वांटिटी, त्याला आर ने डिवाइड केलं. दीज आर नथिंग बट माय डायरेक्शन कोसाइन्स, दीज आर नथिंग बट माय डायरेक्शन रेशियोज. किती सिंपल गोष्ट आहे बघा, आणि मुलं याच्यामध्ये गफलत करतात मला विशेष वाटतं, खरंच विशेष वाटतं की तुम्हाला डायरेक्शन कोसाइन म्हणजे माहिती आहेत की बाबा तीन एक्सेस मध्ये तीन प्लेन्स मध्ये अल्फा बीटा गॅमा अँगल बनत असेल तर त्या अँगल्सला जर मी एक डिरेक्शन वेक्टर काढला तर तो कोसाइन म्हणून वर्क होतो, तो म्हणजे कॉस अल्फा कॉस बीटा अँड कॉस गॅमा एल एम एन, आणि त्या एल एम एन ला जर प्रॉपर एक कॉन्स्टंट क्वांटिटी मल्टिप्लाय केली तर मला डायरेक्शन रेशोज भेटतात, आणि डायरेक्शन रेशोज वरून मला कोसाइन्स कडे जायचं असेल तर मला काय करायचं आहे, तर डायरेक्शन रेशो एक उचलायचं आहे, त्याला त्याच्या होल मॅग्नेट्यूडने डिवाइड करायचं आहे, दुसरी क्वांटिटी उचलायची त्याला मॅग्नेट्यूडने आणि तिसरी क्वांटिटी उचलायची त्याला मॅग्नेट्यूडने. आता बघा इथे ए बी आणि सी, हा वरचा ए आहे हा बी आहे हा सी आहे आणि हे मॅग्नेट्यूड, ऑब्व्हियसली ह्याचं मॅग्नेट्यूड म्हणजे आर काय येणार आहे, ओके आर येणार काय तुमचं होल. आता हा अंडरवूड मोठा काढून दाखवतोच तुम्हाला, कसं आहे असं वाटेल नको की अरे बाबा काय नक्की येणार त्या आरच्या ठिकाणी, तर हे येणार आहे, ठीक आहे, दिस विल बी युअर आर. आता हे सगळं प्रत्येकाच्या खाली मी लिहू शकत नाही म्हणून मी इथे आर लिहिलंय, बट आर इज नथिंग बट दिस थिंग. सो बघा सोपं आहे, ह्याच्यामध्ये काही कठीण नाही, ज्यांना डायरेक्शन रेशोज आणि कोसाइन कळलं त्यांना सगळ्या थ्री डी सोपा जाणार ह्याची मी खात्री होतो, त्यांना लेक्चर व्यवस्थित बघायचं, ठीक आहे. सो चला इथपर्यंत समजलं असेल तर पुढच्या गोष्टी बघून घेऊया. सो नेक्स्ट बघूया आपण, आता नेक्स्ट पॉईंट जो बघणार आहे आपण तो आहे तो अँगल बिटवीन द टू लाईन्स, ठीक आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स म्हटल्यावर पहिली गोष्ट दोन लाईन तर काढूया, ठीक आहे, पॉईंट लिहूया अँगल बिटवीन टू लाईन्स, ठीक आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स. आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपल्याला लाईन्स आपण एल वन एल टू म्हणूया, एल वन आणि एल टू म्हणूया, आणि ह्याच्यात आपण एक मेन्शन करू की आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स माहिती आहेत, ठीक आहे, डी सी माहिती आहेत. सो ह्याच्या आपण एल वन एम वन आणि एन वन म्हणूया, आणि ह्याचे आपण म्हणूया एल टू एम टू आणि एन टू म्हणूया ह्याच्या डायरेक्शन कोसाइन, ठीक आहे. हा थीटा आहे, हा एक डी वन वेक्टर म्हणूया या डिरेक्शनला, हा डी टू वेक्टर म्हणूया, ठीक आहे. सो आता जर डी वन वेक्टर मी रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर काय येणार आहे, एल वन आय प्लस एम वन जे प्लस एन वन एल एम एन, बरोबर आहे. आणि डी टू वेक्टर काय होणार आहे, एल टू आय प्लस एम टू जे प्लस एन टू के, ठीक आहे. आता हे युनिट वेक्टर आहे, ठीक आहे. सो कॉस ऑफ थीटा जर मला याच्यातला फाइंड करायचं आहे तर मला काय करायला लागेल, डी वन ओके डी वन क्रॉस डी टू, ठीक आहे, अपॉन मॅग्नेट्यूड, ठीक आहे, अपॉन मॅग्नेट्यूड करायला लागेल. आता क्रॉस करायचं म्हटलं आणि इथे जर आहे तर मॅग्नेट्यूड वरून मी इथे काय लिहू शकतो की आपण डी वन इंटू डी टू जेव्हा करणार आहे त्यावेळी ओके सो इथे आपण काय करू शकतो, डी वन क्रॉस डी टू ना हे युनिट वेक्टर आपण कन्सिडर केलेत, ओके हे ऑब्व्हियसली युनिट वेक्टर आय जे के म्हटलंय म्हटलं. सो हे काय होणार आहेत, एल वन एल टू, ठीक आहे, डी वन डॉट घ्यायला लागेल, नॉट क्रॉस डॉट घ्यावा लागेल, कारण डी वन इंटू डी टू अपॉन मॅग्नेट्यूड आपण असं म्हणतो ज्यावेळी आपण एखादा लिहितो, कारण हे आपल्याला अशी सवय ना, ए बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा, आणि कॉस ऑफ थीटा आपण काय म्हणणार आहे, ए डॉट बी अपॉन ए बी, म्हणजे तसं होईल डी वन डी टू हे आणि अपॉन हे डी वन डी टू असं म्हणूया, याला वेक्टर साईन देऊया नको म्हणजे क्लिअर होईल. आता हे मी युनिट वेक्टर लिहिले म्हटलं काय होणार आहे, एल वन एल टू प्लस एम वन एम टू प्लस एन वन एन टू, हे काय झालं, हे झालं माझं अँगल, ठीक आहे. सो कॉस थीटा विल बी नथिंग बट दिस, सो थीटा विल बी कॉस इनवर्स ऑफ एल वन एल टू प्लस एम वन एम टू प्लस एन वन एन टू, ठीक आहे. सो एवढी गोष्ट जरी क्लिअर झाली तरी सिम्पल आहे बघा, लक्षात आहे तुम्हाला जर दोन लाईन्स दिल्यात, एक एल वन एल टू लाईन पकडलं, डायरेक्शन कोसाईन ह्याचे आपण एल वन एम वन एम वन म्हटले, ह्याचे डायरेक्शन कोसाईन मी काय पकडले, एल टू एम टू आणि एन टू. आता एल एम एन ची एल एम एन ची सवय ठेवा ऐकून घ्यायची सतत. मी एक वेक्टर डी वन म्हटलं ह्या दिशेने चाललाय, मी रिप्रेझेंट करून टाकला, एक वेक्टर डी टू या दिशेने आणि ह्या कंपोनंटच्या हिशोबात लिहिला, ठीक आहे, दिस अँड दिस. त्यानंतर मी कॉस थीटा आपल्या या डॉट प्रोडक्टच्या अँगलने फाइंड करण्याचा प्रयत्न केला, हे आपलं आधीच झालेलं आहे डिस्कशन, ठीक आहे. सो मला वाटतं एवढं जरी समजलं तरी भरपूर आहे, सध्याच्या हिशोबाने इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ऍटलीस्ट एवढं तर करणं गरजेचं आहे की बाबा अँगल कसा मिळतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आपण डायरेक्शन रेशो आणि कोसाईन मधला रिलेशन काय हे जे आहे हे तरी करणं इथे फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो एवढं जर कळलं असेल तर काही सिम्पल क्वेश्चन आपण बघूया, आपण सुरुवात करताना आपण सिम्पल क्वेश्चननी सुरू करूया, ओके. क्वेश्चन काय बघूया आपण इथं, इफ द लाईन मेक्स अन अँगल, इफ द लाईन
makes an angle, okay, काय दिलं आहे, ऑफ 60 अँड 45 डिग्री, ऑफ 60 अँड 45 डिग्री विथ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, विथ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, देन फाइंड द अँगल, देन फाइंड द अँगल मेड, ओके, मेड विथ झेड ॲक्सिस, ओके, मेड विथ झेड ॲक्सिस, ओके. हा आपल्याला क्वेश्चन दिला आहे, इफ द लाईन मेक्स अन अँगल 60 डिग्री अँड 45 डिग्री, ठीक आहे. मला दिलेलं आहे, मी काय करतो, अल्फा 60 डिग्री म्हणतो आणि बीटा गॅमा म्हणतो 45 डिग्री म्हणतो. आता हे म्हणण्याचं कारण काय ते पण सांगतो, की सगळ्यात महत्त्वाचं की मला एक गोष्ट माहिती आहे की एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, ठीक आहे. मग एल स्क्वेअर म्हणजे काय होतं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा आणि प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू वन, ठीक आहे. मग ह्याच्या हिशोबाने काय झालं, हे 1/4, हे झालं 1/2, आणि हे काय झालं, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू वन. म्हणजे हे सॉल्व जेव्हा तुम्ही कराल तेव्हा कॉस स्क्वेअर गॅमा काय येणार, इकडे दिस सॉल्व दिस वेल 1/4, 1/ इथे 1/4 येईल, ओके. लेट अस राईट डाऊन दिस प्रॉपरली, 1/4 पण कॉस स्क्वेअर आहे ना, सो इथे कॉस ऑफ गॅमा काय येईल, प्लस मायनस 1/2, म्हणजे गॅमा किती येणार आहे, एकतर 60 डिग्री अदरवाईज 120 डिग्री, सो दिस विल बी युअर गॅमा, ठीक आहे. कारण आता प्लस मायनस आले म्हणून इथे दोन क्वांटिटी आल्या, तर ऑप्शनमध्ये असं असेल तर हे चूज करा, अदरवाईज एवढं सॉल्विंग जरी जमलं तरी भरपूर आहे. बघा, ही जी क्वांटिटी आहे ना, एल स्क्वेअर एम स्क्वेअर एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, ही जवळजवळ सगळ्या ठिकाणी वापरायला लागते, सगळ्या क्वेश्चनला कुठे ना कुठे याचा उपयोग होतो आपल्याला, आणि ह्याच्यावरती बेसिक बेसिक सिम्पल क्वेश्चन सगळे आपल्याला सोडवता येतं, हे एवढंच लक्षात घ्यायचं, ठीक आहे. सो दोन अँगल दिले, तिसरा अँगल विचारले, पटकन ही क्वांटिटी यूज करून टाकायची, मोकळं होऊन जायचं, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा की प्रॉब्लेमचा अप्रोच कसा असला पाहिजे, दोन अँगल आहेत, एक तिसरा अननोन आहे, देन आय कॅन गो विथ दिस थिंग. सो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, किंवा कसं आहे की बाबा तुम्हाला प्रॉब्लेम कसा होतो की सोडवायचं काय, नक्की आल्यावर काय विचार करायचा, तर त्याचं कारण तुम्ही काय लॅक करताय, की तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन मी एखादं सांगतो त्याच्या मागे विचार नाही करत की ह्या क्वेश्चनचा अप्रोच आपण काय केला, किंवा ह्या क्वेश्चनचा यूज कुठे होऊ शकतो, ह्याचा थोडा विचार कमी करता तुम्ही, तो थोडासा वाढवायला मला वाटतं हरकत नाही आहे, सो तो वाढवायचा, ठीक आहे. अजून एखादं क्वेश्चन बघून टाकूया आणि आपण लेक्चर कंक्लूड करू, ठीक आहे. क्वेश्चन बघूया काय दिलं आहे, फाइंड द डिरेक्शन कोसाइन्स, ओके, फाइंड द डायरेक्शन, ओके, कोसाइन्स ऑफ द लाईन, ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन्स, ओके, विथ डिरेक्शन रेशोज, परपेंडिक्युलर टू लाईन्स विथ डिरेक्शन रेशोज, ओके, विथ डी आर दिलेल्या आहेत आपल्याला, ठीक आहे. डी आर्स काय दिले आहेत, मायनस 1, 2, 2 अँड 0, 2 आणि 1, ठीक आहे. आता बघा, फाइंड डिरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन परपेंडिक्युलर टू टू लाईन्स, ठीक आहे. मी या दोन लाईन काढल्या आणि ह्याला एक परपेंडिक्युलर लाईन आहे, मला ह्याचे डिरेक्शन कोसाइन हवे, ठीक आहे. आय वॉन्ट डिरेक्शन कोसाइन ऑफ दिस, आपण ह्याला लाईन 1 म्हणूया, ह्याला लाईन 2 म्हणूया. मला आता माहिती आहे ह्याचे डिरेक्शन मायनस 1, 2 आणि 2 डिरेक्शन रेशो आहे, ह्याचे 2, 1 आणि 1 आहे, ठीक आहे. आता ह्याला मी जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर D1 अँड D2, ठीक आहे, सॉरी D2 वेक्टर मी रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर D1 मी काय म्हणू शकतो, तर बघा ह्याला मायनस 1 आहे, ठीक आहे, प्लस 2J प्लस 2K. त्यानंतर हे D2 वेक्टर मी कसा रिप्रेझेंट करू शकतो, तर J2J ते तर 0 लिहा, म्हणजे ते कन्फ्युजन अवॉइड, 0i, ओके, प्लस 2J प्लस 1K, ठीक आहे. आता जर मी हे रिप्रेझेंट केलं तर मला डी फाईंड करायचं आहे, परपेंडिक्युलर ह्या दोघांना जर एखादी गोष्ट परपेंडिक्युलर आहे अशी गोष्ट मला दिली की दोन लाईन आहेत आणि ज्याला एखादी परपेंडिक्युलर लाईन आहे, तर ते जर फाईंड करायचं असेल तर मला काय करायला आहे, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. सो डी जर मला फाईंड करायचं आहे, ह्याला डी वेक्टर जर मी म्हटलं डी फाईंड करायचं आहे, तर मला या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट लागेल. सो आय जे के, आता हे वेक्टर कॅप कॅप देत बसा, मायनस 1, 2, 2, 0, 2 आणि 1, ठीक आहे. सो आपल्याला हे सॉल्व पहिला करून घ्यावं लागेल. सो लेट अस सॉल्व दिस थिंग. हे काय येणार आहे आता तुमचं, आय इंटू हे 2 - 4 - J, इथे मायनस 1, 0 आणि प्लस के इंटू काय येणार आहे, -2 - 0. सो हे काय झालं, -2i, त्यानंतर हे -J म्हणजे प्लस जे झालं आणि इथे काय झालं, -2K, ठीक आहे. सो हे माझं डी वेक्टर झाला. आता एकदा माझा डी वेक्टर जर मला भेटला आहे तर हे काय आहे की बाबा हे मला आता ह्याचे डायरेक्शन रेशोज भेटले, -2, 1 आणि -2, ठीक आहे. आता याला जर मी ह्याच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड केलं तर मला डायरेक्शन कोसाइन भेटेल, मगाशीच आपण बघितलं ना. आता ही गोष्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आता मी जर म्हटलं की डी वेक्टर माझा काय होता, -2i + J - 2K, ठीक आहे. हा जर माझा वेक्टर आहे, डी वेक्टर आहे, ओके, बरोबर आहे.
तर ह्याला जर मी घेतलं एक एक क्वांटिटी आतली घेतली की मायनस टू घेतला आणि याला मॅग्नेट्यूडने डिवाइड केलं, मॅग्नेट्यूड काय तर 4 + 1 + 4 म्हणजे काय -2/√9 म्हणजे -2/3 ठीक आहे. सो हा माझा डायरेक्शन कोसाइन झाला. सिमिलरली तुम्ही हे फाइंड करू शकता ह्याचे पण काय येणार आहे 1/3 आणि हे काय येणार आहे -2/3 कारण ऑब्व्हियसली ही प्रोसेस सेमच जाईल. सो डायरेक्शन कोसाइन्स माझे काय काय येणार आहेत, एलिमेंट काय येणार आहेत -2/3 1/3 आणि -2/3 ठीक आहे. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. म्हणजे बघा की आपण जी प्रॉपर्टी इथे अप्लाय करून बघितली ना की ह्याच्यात जे आपण बघितलं होतं की आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स दिलेले, रेशोज दिले असतील, एबीसी जर दिलेला आहे तर त्या अख्ख्या याचं मॅग्नेट्यूडनी जर त्याला डिवाइड केलं जे की आपण इथे आर कन्सिडर केले तर मला डायरेक्शन कोसाइन भेटतात. हीच आपण इथे ट्रिक वापरलेली आहे की मला इथे काय झालं की मला इथे डायरेक्शन रेशोज अवेलेबल झाले. जसे मला डायरेक्शन रेशोज अवेलेबल झाले मी त्याला मॅग्नेट्यूडने डिवाइड केलं आणि मला डायरेक्शन कोसाइन्स अवेलेबल झाले ठीक आहे. सो बघा सिंपल आहे, इथे तुम्हाला डायरेक्शन कोसाइनचं एक ऍप्लिकेशन दाखवलेलं आहे, इथे डायरेक्शन रेशोजचं आणि कोसाइनचं रिलेशनचं ऍप्लिकेशन दाखवलेलं आहे. सो एवढं मला वाटतं सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. सो प्रॉपरली लेक्चर बघा, लक्षात घ्या प्रॉपरली लेक्चर बघा काय आहे. हा बेस आहे आपला, हा बेस आहे, हा बेस पक्का करा नाहीतर बिल्डिंग उभी राहणार नाही आपली 3D ठीक आहे. सो पुन्हा सांगतोय प्रॉपर लेक्चर बघा. सम तुम्हाला ह्याच्यावर मी होमवर्क म्हणून देणार आहे, ते सोडवायचे आहेत. मॉड्यूलमधले प्रॉब्लेम सोडवायचे आहेत ॲज युज्युअल जसे तुम्ही सोडवताय. DPV मधले प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, होमवर्क पाठवायचा आहे आणि सगळ्यांनी लेक्चर कंपल्सरी हे क्लिअर करून घ्यायचंच आहे, व्यवस्थित डोक्यात फिट करून घ्यायचं आहे कारण पुढे आपल्याला हे पदोपदी ह्या सगळ्या गोष्टी लागत राहणार आहेत ठीक आहे. सो चलो दिस विल बी ऑल फॉर द लेक्चर नंबर 1 ऑफ 3D. विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. टिल दॅन वेलकम फॉर डाऊट सेशन अँड थँक्यू.